बात है सुधार ले लिया तुम्ही मुलीनो धड़ा उसना गिरवता स्त्रिया असुनी मर्दा सार खाटे मगशाला मिरवता स्त्रिया असुनी मर्दा सार खाटे मगशाला मिरवता शाख हा पुरुषाचा तोंडास लाविता रंग त्या उंचटाचे वरती चालता किती बेढंग चालता किती बेढंग असल्या हलक्या वागण्यान असल्या हलक्या वागण्यान तेज लक्ष्मीस हरवता स्त्रिया असुनी मर्दा सार काटे मगशाला मिरवता स्त्रिया असुनी मर्दा सार काटे मगशाला मिरवता तुम्ही तरी हो कुठे नेसता पेटा बंडी धोतर स्त्रिया सारखे घालून फिरता रंगी बेरंगी झंपर तुम्हीच करता नकल आमची तुम्हीच करता नकल आमची वरती अक्कल शिकवता नाक आहे का बघा स्वतःला ते मगशाला मिरवता नाक आहे का बघा स्वतःला ते मगशाला मिरवता वेणी आंबाडा तुमचे भूषण परी तुम्हा ते आवडेना सुधारणेच्या नावाखाली केलित तुम्ही त्याची दैना असल्या नकली सुधारण्यान असल्या नकली सुधारण्यान खऱ्या रूपाला झुरवता स्त्रिया असुनी मर्दा सारखा ते मगशाला मिरवता स्त्रिया असुनी मर्दा सारखा ते मगशाला मिरवता सनातनाची तुम्ही कशाला उगा पिकविता कंडी सांगा सांगा तुमच्या डोकीवरती कुठ आहे शेली सांगा तुमच्या डोकीवरती कुठ आहे शेली हो भांग तिरपा फुगे पाडूनी भांग तिरपा फुगे पाडूनी वरती पुरुष म्हणवता नाक आहे का बघा स्वतःला ते मगशाला मिरवता नाक आहे का बघा स्वतःला ते मगशाला मिरवता सौंदर्याच्या लागुनी मागे तुम्ही सोडिले ब्रीद आपुले नको झाली चूल तुम्हाला नको झाली मुले बाळे देवा घरच्या त्या फुलाना
देवा घरचा त्या फुलाना काय म्हणोनी लाथाडता स्त्रिया असुनी मर्दा सारखा ते मकशाला मिरवता स्त्रिया असुनी मर्दा सारखा ते मकशाला मिरवता स्त्रिया असुनी मर्दा सारखा ते मकशाला मिरवता पुरे कराहे जुने पुराण बघा जरा सद्यस्थिती लोकसंख्या अति वाढली झाली अन्नान गती हो नसत्या भोंगळ कल्पनेन नसत्या भोंगळ कल्पनेन हित देशाच विसरता नाक आहे का बघा स्वतःला ते मकशाला मिरवता नाक आहे का बघा स्वतःला ते मकशाला मिरवता अय्या राजा गोडबने तुम्ही इथे कमाल आहे तुम्ही तिथं आम्ही बाकी तुम्ही छुपे रुस्तम आहात का भाऊ आम्ही काय केलं नाही म्हटलं तुम्ही उत्तम खेळाडू पण आहात आणि कवी सुद्धा आहात हे मला आज कळलं वा तुम्ही काय कमी आहात काव्य तर तुम्ही आमचं तोंडच बंद केलं सायलेंस 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 माफ करा मला तुमच्या थोडस बोलायचं माझ्याशी बोला ना नाही इथं नाही बोलत मी मग आपण तिकडे जाऊया तिकडे काय म्हणून एक्सक्यूज मी हा इफ यू डोंट माइंड ना हा कळलं मला तुमच्याशी म्हणजे खूप बोलायचं बोला ना बोलायचं म्हणजे असं की मला माहिती होतं तुम्ही मुली घेऊन ट्रिपला येणार म्हणून मी माझं फ्रेंड सर्कल घेऊन आलो तो काय जे बोला ना मी पुन्हा बोलून ठेवा तरी अरे संध्या लवकर आलीस कसा काय झाला प्रवास खूप छान झाला डॅडी खूप खूप हिंडलो सगळी स्थळ पाहिली आम्ही आणि विशेष म्हणजे माझी मैत्रीण आहे ना रजिया रजिया बरोबर डॅडी अहो तिनं तर इतकी व्यवस्था आमची चांगली ठेवली की काय विचारू नका डॅडी तू आम्हाला सोडायलाच तयार होईना माझी फार राहायची इच्छा होती मग काय झालं उद्यापासून टुर्नामेंट्स आहेत ना बरोबर म्हणून मला घाईघाईने लवकर यावं लागलो अच्छा अच्छा हे बघ प्रवासाने थकली असतील आता आंघोळ बिंघोळ करून घे तोपर्यंत मी बाहेर जाऊन येतो लवकर या हा डॅडी हॅलो हॅलो कोण आहे मी संध्या बोलते कोण संध्या राणी हो मला की नाही आज तुम्हाला एक गंमत सांगायची आहे काय सांगा ना सांगू की नाही माझी एक मैत्रीण आहे ती म्हणते लाज वाटते कोणाला मैत्रिणीला नाही हो ती मला म्हणते तू राजाच्या प्रेमात पडणार असं वाटतो अरे वा तुमची मैत्रीण बरीच आवड दिसते पण काय तुम्हाला एक विचारू का मला फक्त एवढं एकच सांगा की तुमचं माझ्यावर खरंच प्रेम आहे ईश्वर आम्ही नाही सांगणार नका सांगू आम्हाला काय करायचं ते कळलं मी की नाही मग अशी देवाजवळ प्रार्थना केली प्रार्थना काय बुवा माझ्या राजाला मॅच मध्ये यश मिळू दे म्हणून छे हा बोलतच काहीतरी खरं सांगू तुम्हाला ते यश तुम्हाला मिळावं अशी माझी इच्छा आहे आणि मी तसा प्रयत्न करेन नको गडे असू दे गडे अरे गधड्या काय चाललं हे
काय डोकं बिकं फिरलंय काय तुझं? एका चावट पोरीच्या नादानं डाव हरतो? अगं आई, हल्लीचं कालच तसं आहे, लेडीज फर्स्ट. हॅलो, कोणाशी बोलता तुम्ही? हॅलो 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 संध्या, काय आहे? मी माझ्या आईशी बोलतोय. असं होय? हॅलो हॅलो संध्या, पाहिलं साई, फोन बंद केला तिनं. करू दे, तुझं स्त्री दाक्षिण्य होतू जात असेल तर खेळू नकोस तिच्याशी, पण जर का खेळात हरला तर याद राखून ठेव, घरात घेणार नाही मी तुला. अगं पण आई, तिनं देवाजवळ प्रार्थना केली आहे. सारं ऐकलंय मी, खोटारडी कुठली. अरे सोन्या, तुला ती बनवते आणि तू म्हणतोय बावळट कुठला. आई मला बावट म्हण, पण तिला खोटारडी म्हणलेलं मला खा पाहिजे नाही. बरोबर. अरे सोन्या, तिच्या नादा लागू नकोस रे. अरे तुझा ती गुळाचा गणपती करून टाकेल रे. नाही गाय, मी काय लहान पिल्लू आहे का मला सांग. पण तू खेळू नकोस तिच्याशी, खरं चांगली आहे. तुझी लक्षणं काही मला ठीक दिसत नाही. पण चल पाहू जेवायला. मुलगी चांगली, चल म्हणते ना. चांगला स्क्रू ढिला करून ठेवलाय बरं का त्याचा. जिंकलोच बरं, आता काय गेम हरणार बिचारा. एक खरं सांगू? हो सांग ना. फार भोळा आहे ग तू. मीच त्याला फसवते. हाय हाय हाय, मग प्रेम कर की. अगं फुलचटणारच बायकोच्या मुठीत राहते चांगला. इश्य काय, उद्याच सांग त्याला. काय कि नाही राजा डार्लिंग, माझं प्रेम बसलंय तुझ्यावर. नको ग बाई, तो गेम जिंकेल आणि माझी फजिती होईल. तू काही म्हण, पण आज तुला त्यानं लव गेम दिलंय खरं की नाही? चावट कुठली. आपण किने एक गंमत करूया. आज आई हवी होती. खरोखर असती असती तर तिला खूप आनंद झाला असत. पण बेटा, मी तिच्या वतीनं तुझं अभिनंदन करतो. मग तर झालं. डॅडी, मी तुम्हाला नेहमी म्हणते ना, स्त्री ही पुरुषापेक्षा यत्किंचितही कमी नाही. आता तू असं म्हणतीयस, सकाळी मात्र माझ्याशी बोराल सुद्धा तयार नव्हतीस तू. त्यानं कारण होतो. काय म्हटलं? आधी करावं आणि मग सांगावं. लाज वाटत नाही एवढा 4 वर्षाचा चॅम्पियन तू आणि एका पोरीकडून हरला असेल ना. अगं आई, मीच काय, पण एखादा वर्ल्ड चॅम्पियन सुद्धा आला असता तरी तो सुद्धा हरला असता. करेक्ट. बर का काकू, दोघांनी सलामीचा शेक हँड केला आणि मी ताबडतोब ओळखलं. नावापरी नाव गेलं. अहो काकू, राजानं पैज मारले तिच्याशी. हा हरला तर तिनं याच्याशी लग्न करायचं आणि ती हरली तर यानं तिच्याशी लग्न करायचं. म्हणजे राजा तू त्या जहांबाद पोरीशी लग्न करणार? अगं काकू, नुसती जहांबाद असती तरी परवडलं असत. पण ते मॉडेल एकदा बघा तुम्ही, बाया नसलेला शर्ट, ती तोकडी पॅन्ट, ते. अरे राम राम नको रे. म्हणजे तू पोरीशी लग्न करणार आहेस की पोराशी? जाऊ दे गाई, तू काय ऐकतेस त्याच? तुला खरं सांगू, तू चिडणार नाहीस माझ्यावर? नाही, माझं प्रेम आहे त्या पोरीवर. पण तिचं आहे का तुझ्यावर? नक्कीच. अगं त्याशिवाय मी हरलोय. तुला पत्र दाखवू का? हे बघ, बघू. ग्राउंड वर जाता जाता बॉय कडून पाठवलं मिस्टर. ऐकलं? आता पत्र ऐका. अरे राम, काय झालं? प्रिय राजा असं. म्हणजे लग्न आधीच प्रिया? अहो हीच तर स्पेशालिटी आहे सुधारलेल्या बायकांची.
आता पुढे ऐका, आज आज मी हरले तर आमच्या क्लबात मला तोंड दाखवता येणार नाही, उलट तुम्ही हरलात तर स्त्री दाक्षिण्याबद्दल लोक तुमचं कौतुकच करतील, म्हणून खेळात तरी तुम्हाला जिंकण्याची संधी मला द्यावी, म्हणजे संध्या तुमचीच आहे, तुमची संध्या. काय संधी? म्हणून तू हरलास होय? मग काय, नाही तर पुरीला मी हरणार आहे. हे सांभाळा, सोन्या कामात न गेला. यानंतर आता कुमारी संध्या बाई बोलते. प्रिय भगिनीनो, माझा जो आज सत्कार केलात आपण, त्याबद्दल मी फार आभारी आहे. आणि माझ्याबद्दल आपण जे प्रेम व्यक्त केलं ते मी कदापि विसरणं शक्य नाही. अगं प्रेम कुठलं, आजचा सगळा खर्च हिनं केलाय, हाराचा आणि चहाचा. नुसतं वयात येऊन नव्हे तर आपण शाळा कॉलेजमध्ये जाऊन पुरुषांना विचारलं पाहिजे. काय हो, तुम्ही स्वतःला शाणे समजता करे, पण तुम्हा दीड शाणांना जन्म देते कोण? आईच ना. आहो, आई काय करणार एकटी, बाप नसेल तर? मला कबूल आहे, 9 महिने तुमचं ओझं कोण सांभाळतो? 9 महिने तर सोडा, 1 महिना तरी बाप ओझं सांभाळायला येतो का? तुम्हाला लहानाचं मोठं कोण करतं? आईच ना, आईच दूध पाजते ना. मग आतापर्यंत मला सांगा, कुठल्या बापाला आतापर्यंत मायेचं पाजर फुटलेलं आहे? आणि काय हो, ज्यांची लग्न झाली आहे त्यांनी काय करावं? त्यांनी शपथ घेतली पाहिजे की प्राण गेला तरी आई होणार नाही म्हणून. अडाणी बायका आई बनून वर्षानुवर्ष पुरुषांचे गुलाम होऊन राहिलेले आहेत. आजकालच्या शिक्षणाने बायका सुधारत चालल्यात, पुरुषांच्या पेक्षा बायका प्रत्येक क्षेत्रात वर चढ आहेत हे लक्षात ठेवायला पाहिजे तुम्हाला. डॅडी पाहिलं तू आज आणि हारच हार. अग राजाने हार खाल्ली मग तुझ्या वेळात हार पडणार. सत्कारच्या वेळी मी अशी बोले डॅडी, अशी बोले, सगळे महिला सारख्या करायला लागत होत्या. अग वाजवणार म्हणतात ना, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. असं नाही काही डॅडी, आजचं भाषण मी जर लिहून काढलं असतं ना तर युनिव्हर्सिटीने मला डॉक्टर केलं असतं. अगं पण परीक्षकच पेशंट पडले असते, त्याचं काय? तुमचं आपलं काय तरी, तुम्ही असं म्हणणारच बापाला आपली मुलगी कधी मोठी वाटते का? अगं तेच म्हणतोय मी, बापाला नेहमी आपला जावई मोठा वाटत असतो, तो आण म्हंटल तर आपलंच खरं. बरोबर, तुमचं आपलं काय तरीच. हॅलो हॅलो हॅलो, कोण बोलते? मी आपण होय. म्हणजे कोण? ओळखलं मी. हो पण नाव सांगा ना. आम्ही नेजा. कसं काय, बरं आहे ना? काय करू, झोपच येत नाही मला, सारखी आठवण येते तुमची. तुमचं आपलं बरं आहे हो, सत्कार समारंभ चालले तुमचे, तुम्ही आम्हाला जिंकले ना. अक्षरशः खरं आहे, सगळ्या मुली माझं अभिनंदन करतात. हो तर करणारच, एक भोळा भाबडा जीव प्रेमाच्या जाळ्यात पकडलाय ना तुम्ही, म्हणून. खरंच किती भोळे आहात तुम्ही. आवडतो ना मी तुला, खरं खरं सांग. अगदी खरं. माझी शपथ. माझी शपथ. संध्या. राजू. किती वेळ झोपायच? आणि हे काय सोन्या? बाई बाई बाई, किती झोपायचं ते सोन्या? अरे उठ ना लवकर, हे बघ कोल्हापुरहून पत्र आलंय. संध्या. संध्या राणी,
माझं फार प्रेम आहे तुझ्यावर. माझं आणि प्रेम? हो, सारखा ध्यास लागलाय तुमचा. काय म्हणता, माझ्यावर प्रेम करता काय तुम्ही? अहो, ध्यास लागलाय म्हणते तर. माझा ध्यास? आणि तुम्हाला? मला म्हणजे राजाला. पण काय हो, कोण आहात तुम्ही, स्त्री का पुरुष? माफ करा, मी बोलतोय संध्याचे वडील. माफ करा हा, मी जानकी बोलते, राजाची आई. कोण कानाशी घेऊनच झोपलाय राजा, काय मी पोर तरी? यालाच प्रेम म्हणतात. झोपू दे झोपू दे. अहो, आमची ही वेळी संध्या ही सुद्धा फोन कानाशी घेऊन झोपली आहे. काय काकू, काय चाललंय? ये, बरं झालं आलास ते. बघ ना राजा काय म्हणतोय ते. काय म्हणतोय? झोपेत अजून झोपले? हो ना, अरे झोपेत सुद्धा माशासारखा तळमळतोय. ए राजा, ए राजा, राजा उठ ना. अरे पाहणे किती वाजले, उठ. ए राजा, गप ग डार्लिंग. डार्लिंग? कुठली डार्लिंग गाडले कुणाने? ए राजा, ए राजा, उठ उठ. कोण गोप्या तू? छे 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 गोप्या, अरे चांगली संध्या आली होती माझ्या करपाशात, तू कशाला आलास मध्येच विलेन सारखा? संध्या? अरे उशीला मिठी मारून संध्या म्हणतोय. म्हणजे मी स्वप्नात होतो? बघ बघ. ए मला काय रे गोप्या, नाही सकाळची स्वप्न खरी असतात नाही? तू असं म्हणतात. मग कशाला जाग आणलीस मला यासाठी? हे बघ पत्र आले कोल्हापूरहून. मग कोणा झालंय ते? अरे मध्ये मी कोल्हापूरला जाऊन आले ना, त्यांनी विचारलंय आपल्या सौदामिनीसाठी. असं सांगताना कोल्हापुरी अंबाबाईशी लग्न करणार नाही म्हणा मी. अरे असं काय करतोस? अगं जाऊन एकदा बघ तरी, घर कामात फार हुशार आहे हो पोर. होय हो. मग तिला एक चार जाफराबादी म्हशी घेऊन दे, म्हणजे बसेल गंगाविषयीच्या कट्ट्यावर. हाय्ये मामा, हाय्ये मामा करीत. आणि संध्याला काय घेऊन देणार आहेस? तिला चहा तरी करता येतो का? न करता येईना, तिला प्रेम करता येतं ना, बस झालं. अरे कसलं प्रेम घेऊन बसलेस त्या पोरीचं? सकाळी प्रेम, दुपारी लग्न आणि संध्याकाळी घटस्फोट. खरंच मुहूर्तावर चालेल तुला? चालेल. अरे लग्नाचं निष्प्रेम जीवन जगण्यापेक्षा आई सांगून टाक त्या पोरीला. पत्र पोरीचं नाहीये, तिच्या बापाचं आहे. मग तुला काय वाटलं तिच्या बापाला भेणार आहे? त्यांना सांग मी प्रेमात पडलोय म्हणा. थोडस लागलंय? लागलं तर मागून घेईन. त्यांना म्हणावं दुसरा मुलगा बघा तुमच्या पोरीला, कशाला आमच्या डोक्यात त्रास उगीच. ऐकलंस गोपाळ, हे काय बोलणं झालं याचं? आपण नाही, मी म्हणतो. नाही, पण मी तुला असं म्हणतो, तिचा बापच लग्न ठरवणार ना. हो, मग गोप्या काय आणि मी काय? तेच मी म्हणतो. मग नाही 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 का जमायचं नाही का? अरे मला नोकरी नाही, त्यासारखी बापाची इस्टेट नाही. बरं मग नुसती पोरगी घेऊन काय करू? काय करू? हो काम कर, खानावळ काढा म्हणाव खानावळ. चहा, स्वयंपाक पाणी बेस्ट, पुरणाच्या पोळ्या, कटाची आमटी, ओरप. होय रे गोपाळ, फारच सुग्रण आहे भक्ती. ऐक रे, ऐक रे गोप्या. अरे माझी आई एवढं जीव तोडून तुला सांगते, तुला आणि काय पाहिजे? येथे राहण्याची व जेवणाची उत्तम सोय, परमनंट मेमरास, कायमची सवलत, सर्व पैसे अडवान. डॅडी, डॅडी तुम्ही निघाला? काही काम आहे का? हो, ते आज येणार आहेत ना. ते म्हणजे कोण? हा, मी परवा ज्यांना हरवलो ना ते. अरे हो, म्हणजे ते राजा भाऊ. वाटलंच मला, फोन रात्रभर तुझ्या कानाशी होता. अगं तेच म्हणतोय मी, जिंकलं जिंकलं म्हणत असताना शेवटी हरलीस ना तू. हे गाव डॅडी. बर बर बर, केवाडणार आहे तुझे ते. Oh, think of the devil, and devil is here. माफ करा, मला थोडा उशीर लागला का? Never mind, never mind, better late than never. बसा बसा. काय काम काढलेत माझ्याकडे? नाही, आपल्याकडे नाही, माझं हे यांच्याकडे काम आहे, यांच्याकडे. म्हणजे माझी फक्त संमती पाहिजे तर. हो ना, म्हणजे माफ करा, मी जरा स्पष्ट बोलतो, माझं प्रेम आहे आपल्या मुलीवर. नशीब तिचं. हो, आणि त्यांचं माझ्यावर आहे. नशीब तुमचं. मग म्हणून आम्ही आपलं हे करून मोकळं व्हावं म्हणतो. हे म्हणजे लग्न मंडळावर. देव तुम्हा दोघांचं रक्षण करो. केव्हा काय? नाही नाही, ते नाही आम्ही सांगणार. वा वा, समजा उद्या तुम्ही विरोध केला तर? अरे बाप रे, म्हणजे तुम्ही काय करणार आहात, बोला तरी. नाही, आम्ही न बोलता करून दाखवायचं ठरवलंय. हा
आणि मी तुमच्या लग्नाला परवानगी दिली तर? म्हणजे आमच्या लग्नाला परवानगी देणार तुम्ही डॅडी? काय हरकत आहे, तुम्हा दोघांचं प्रेम आहे आणि दोघं लग्न करतो म्हणता का? तुम्ही म्हणजे आमच्या प्रेमाच्या फुगेतली हवा सगळी काढून टाकली? नाहीतर काय, मला वाटलं तुम्ही नाही म्हणणार. हो, नाहीतर आम्ही ठरवलं होतं की पळून जायचं बस. हो, आणि देवाच्या साक्षीने लग्न करायचं. आणि इतकंही करून तुम्ही जर परवानगी दिली नसती तर शेवटी मात्र आम्ही ठरवलं होतं की हातात हात बांधायचे आणि जीव द्यायचा. आणि मग तुम्हाला दिसलं असतं की लाकडाच्या शय्येवर गोऱ्यांच्या गिरद्या रचून थंडगार पडलेल्या अंगावर आगीची भरझरी शाल पांघरून त्या उघड्या रंगमालात आम्ही काळ झोप घेत पडलेलो आहोत. आणि मग तुमचे माझ्या आईचे आणि समाजाचे डोळे खाडकन उघडले असते. असं काही करू नका. नाही, परवानगी नसती तरच सांगतो मी. अहो, तेवढ्यासाठी मुलांचे डोळे मुटावेत असं कोणत्याही बापाला वाटेल? काय काय सांगू नका हो, प्रत्येक बापाला असंच वाटत असतं. शेवटी पैशाकरता मुलींचे लिलाव करतात. अहो, पण प्रत्यक्ष मी माझी मुलगी तुम्हाला बहाल करत असताना तुम्ही असे घाबरता का? नाही, आमचा प्रश्न नाही, आम्ही घाबरत नाही हो. पण ते समाजाचे काय, त्यांचे डोळे कसे उघडणार? तुमचे तर उघडतील ना. आमचे ठीक आहे, केव्हा करता लग्न? नाही, लग्नाचं म्हणजे काय, तारीख नक्की करा आणि मला कळवा. हॅलो 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 हॅलो, काय ग संध्या, आजकाल कॉलेजवरती येत नाही. अगं, कॉलेज सोडलंच की काय? सोडलं नाही, पण कदाचित सोडावं लागेल, त्यांनी परमिशन दिली नाही. अगं बाई, त्यांनी म्हणजे लग्न ठरवलंच की काय? अगं, मी त्याच गडबडीत होते. एक दोन दिवसातच मी लग्न करणार आहे रजिस्टर मॅरेज राजेशी. हे बघा, मी तुम्हा सर्वांना आमंत्रण पत्रिका पाठवणारच आहे, तरी पण मी तोंडी सांगून ठेवते, तुम्हा सर्वांना आलं पाहिजे हा फंक्शनला. हो हो, न विसरता. नक्की या हा. अच्छा, बाय 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 बाय. गणा, ए गणा. आई सोन्या. आई औषध पुत्रवती माझी आई. नमस्कार. अगं, वाकून नमस्कार करायचा असतो. असू द्या, पोचलं मला. असू दे काय काकू, अहो पुत्रवती सोन्या का होणार आहे? अरे तू आहेस का इथं अजून? भले, इथं काय, सकाळपासून तुझ्या बरोबर आहे. रजिस्टर कचेरीत साक्षीदार म्हणून मी सही केले. बरोबर आहे, आता तुला माणसं कुठून दिसणार? म्हणजे आता तुला फक्त चंद्र, चांदण्या, अरे इतकं काय, मारा दिवस दिसायचा नाही तुम्हाला. आता आता एकदम काही दिक्कत नाही. दिवानजी, दिवानजी, सगळे हिशोब झाले का? हो झाले की. मग तर चाव्या द्या माझ्याकडे. चाव्या? हो. पण चाव्या रोज जानकीबाईंच्याकडे देण्याची वहिवाट आहे. वहिवाट? हो. वहिवाट काय, पाडावी तशी पडते. तुम्हाला ठाऊक नाही मी या घरची सुनबाई असते? मला माहिती आहे तुम्हीच या घरच्या सुनबाई आहात, तरी पण चाव्या मी तुमच्याकडे देऊ शकत नाही. माझ्याकडे देऊ शकत नाही चाव्या? हो. दिवानजी, तुम्ही माझ्याकडे देऊ शकत नाही चाव्या? नाही. दिवानजी, तर मग गेट आउट. सुनबाई, माझं नाव संध्या आहे म्हटलं. सुनबाईचंच प्रेम असतं बाई. पण मला सासूचं प्रेम नकोय. बरं बाई, राहिलं हे दूध घेऊन जातेस ना? दूध मला आवडत नाही. दूध तुला नाही म्हटलं मी, राजाला घेऊन जातेस ना? अहो, पण नोकर बिगर नाही आहेत का घरामध्ये? इतका वेळ नोकर असतात होय, मी घेऊन जाऊ का? आण इकडे. एका किती वेळ घड्याळ पाहिलंस? घड्याळ का, सासू आहे माझ्यासारखी थोडीच. म्हणजे तू आईशी बोलत बसली होतीस? मी कसली बोलते, त्याच बोलत होत्या. काय म्हणत होत्या? माझा सोन्या किती फोळा आहे. छे छे, म्हातारी माणसं म्हणजे. बर, घ्या दूध.
म्हणजे काय मी लहान आहे असं समजून तुला दूध पाजायला सांगितलं त्या पुष्कळ सांगतील मी ऐकलं पाहिजे ना नको तू तिचं अजिबात ऐकू नकोस तू ऐकूच नको तिचं संध्या तू फक्त माझा ऐक मी तुझा ऐकतो हाय 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 संध्या आपली प्रतिज्ञा पाहिलंस तुझं रूप अग दोन घटकेच्या प्रेमानं श्रृंगार विस्कटला तुझा आणि दोन दिवसात रूप नाही होईल तुझा नाही मी नाही होऊ देणार नाही अग तुझ्या हातात काय आहे आता थोड्याच दिवसात आई होशील तू आणि मग नाही शक्य नाही मी आई होणार नाही किती सुंदर दिसतेस तू आता पण हे सौंदर्य कायम टिकवायचंय मला अगं पण टिकव ना मी काय नको म्हणतोय तुला या थंडगार वाऱ्यात चिरतरुण होऊया आपण तुम्ही तरुण व्हाल हो पण मी मी प्रेम केलं लग्न केलं पण आई होऊन चालणार नाही हा मला आई होऊन चालणार नाही का मूल झालं की सौंदर्य कमी होतं म्हणे स्त्रीच तारुण्यही नाहीस होत आणि पुढे पुढे नवऱ्याचं प्रेमही कमी व्हायला लागतो म्हणे वेडी रे वेडी कोणी सांगितलं तुला अगं वेडी उलट मातृत्व ही सांगत आहे स्त्री जीवनाची मला माहितीये तू असं काहीतरी बोलणार म्हणून तुझ्या या काव्यबाजपणाला मी फसणार नाही हो पण संध्या मी थांब ही उशी घे आणि बाहेर जाऊन झोप बघू काय मी बाहेर झोपू संध्या संध्या आग आपल्या लग्नाची पहिली रात्र आणि मी बाहेर झोपू प्लीज राजा तुझं माझ्यावर प्रेम आहे ना म्हणून म्हणते संध्या या दोन ओशांची ताटातूट नको ग करू साशी पण या ताटातुटीनच आपली दोन मन जवळ राहणार आहेत रे अशा पण नुसती मन कमी जाऊन झोपू बाळ नको तू नको तुला सर्दी होईल ग नाजूक आहेस ना तू म्हणूनच म्हणते तू बाहेर झोप मी आत इथे झोपते माझं ऐकणार ना प्लीज घे रजे तुला थंडी वाजेल बाहेर संध्या नको घेत की निष्ठोर होस गुड नाईट टाडा बर गुड नाईट संध्या नाही काही नाही थोडं दूध पिऊन जाऊ का दूध म्हणजे आईला उठल्याबरोबर संशय नको यायला सकाळी मी बाहेर झोपू बाहेर पाली बिनी काय माझं होणार Thank you.
हे वायू सुता हनुमंता, माझं मन माझ्या ताब्यात ठेवायची फक्त ताकद माझ्या अंगात नाही, दुसरं काही नको. जय बजरंग, जय बजरंग. काय काकू आलास? ये नाही चहा झाला का? हा काय आत्ताच घेते. तुमचा नव्हे ओ, राजाचा. राजाचा? अरे रोज 7 उठणारा तो. आज तर काय विचारूच नको. हो हो, आज म्हणजे अगदी पहाटेपर्यंत जागरण झाला असणार. नाही झोपली झोपली. तू बरा लवकर आलास. रोजची सवय. मग काय आलो झालं. पण खरं सांगू काकू, इथं आल्यावर माझ्या लक्षात आलं राजाचं लग्न झालंय. अगदी वर निघालो होतो. तरी बरं लवकर लक्षात आलं. हो केल्यावर तरी तुमचं नाही. मी घेतो मी इथलं जर मला काय आग्रह करत नाही. कमाल आहे तुम्ही काकू. माझी रजई आणि उशी ठेव का इथं? माझी आहे म्हणून म्हटलं. बाहेर ऊन बघ ना कशी कोळी 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 पडलीत. बघी नाही आपल्या घराची गच्ची बघ ना कशी उन्हात रंगून निघाली. बघ ना उठ. बघ तू बर. आता कुठे डोळा लागत होता माझा. म्हणजे काय तुला आता झोप लागत होती? हो. का ग बाई? नाही म्हणजे नवरा जवळ नव्हता, ढेकूण नव्हते, मग रात्री तुला झोप का लागली नाही? नव्या जागेत मला झोप येत नाही. असं होय? नाही पण मी हे मी नाही. तू आता ना बोलायला काय घेशील? मी ना मी खाली जाऊन चहा घेऊ. चहा घे. बर सोन्या. काय काय? माझ्यासाठी पण बेटी सांग. बेटी पाठवून देऊ का वर? हो वर पाठवून दे. बर बर पाठवतो. तू झोप हा, अजून तुझी उठायची वेळ व्हायची आहे. आताशी 8 झोप. मी पाठवून देतो. गोपाळ ती बिस्किट दे ना. घेतो घेतो काकू, सगळं काय घेतो. काय गोप्या आले? काय राजा चहा घेणार का? घरच्या दुधात आहे. तू आज लवकर आलास. अरे माझ्या लक्षातच नाही तू आज उशिरा उठणार ते. काकू साखर जरा जास्त बरं का? आता साखर कशाला जास्त? अरे अगोदर तोंड गोड झालं असलं म्हणजे चहा जरा गोड लागत नाही. बरं काय काल रात्री चंद्र वगैरे बघितलास का? नाही. थंडी कशी काय वाजत होती तुला खरं सांगू? अंगावर ऊन पडल्यावर मी जागा झालो. काय पडलं? ऊन 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 ऊन. अरे गण्या बाई वर बोलवतायत. वर कशाला? वहिन्यानं खाली बोलव की. तिला बेटी लागतो ना वर, ती खाली कशी घेणार? मग तुला नाही लागत. मला नाही लागत. मला आपलं इथेच बरं वाटतं. गण्या जा बाबा. ए गण्या, सोन्या कुठे आहे? अगं हा काय मी इथे. तू मला हाक मारलीस का? मग दुसरा कोण सोन्या आहे इकडे? मीच आहे सोन्या. मग अशी मी तुला बेटी पाठवून द्यायला सांगितलं होतं ना? मी सांगितलंय. ए गण्या, अरे बाईनं बेटी नेऊन दे. तू चल पुढं आलास पाठोपाठ. लवकर पाठवून दे. हा येतोय घर. तू जा पुढं. बघता काय
खा ना तुम्ही। हो खातो ना, तू बिस्किट खा ना। आ पण मी चिक्कू खाते। नाही मी चिक्कू खातो, तू बिस्किट खा। इकडून खातो मी। कच्चा आहे ना, असं चालतो मला। आमलेट खा ना, आमलेट खाते ना। तुम्ही काय खात नाही? मी आमलेट खातो नाही। आवडलं काय? बेरा किरणदाम, यू फूल। आम्ही कसं फूल? तुम्ही फूल, आम्ही नुसते बोलाचे पागळे। शट अप, गाडो कुठला? हे आमलेट कुणी बनवला? मी। का ग, काय झालं? हे आमलेट किती खारट केले त्यांनी। आमलेट खारट आहे? हा। नाही मला काही खारट लागलं नाही। तुम्हाला सवय असले असलं खारट अन्न खायची, मला नाहीये। संध्या, नोकर माणसं ऐकतात। ऐकू देत, मी नवरा आहे तुझा। साहेब तुम्ही जरा शांत व्हा, मी विचारतो मेन जमाना त्यांना जेवण कसलं पाहिजे ते। काय रे, जेवण तूच बनवतोस ना? हो, तुम्ही जे अन्न खाता ना ते मीच शिजवतो। अगावपणा करू नको, सरळ सरळ उत्तर दे। मी सरळ बोलतो आणि सरळ चालतो मेमसाब। मेमसाब गेली चुलीत। संध्या, अगं नोकर माणसाशी वाद घालू नये, किती झालं तर तू घरची मालकीण आहेस, थोडं शांततेने घे। ते मला नका सांगू तुम्ही, हे लोक फार मगरूर असतात। मेमसाब, मी तुमचं काही ऐकणार नाही। कसूर काय झाली सांगा ना। हे आमलेट असं बनवतात का? आमलेट तो तुम्हाला माहिती आहे का? शट अप, तू काय समजतोस रे स्वतःला? तुझ्यासाठी 56 नोकर आहेत आमच्या घरी। इथे यायच्या आधी मी गव्हर्नर बंगलात होतो हेड कुक म्हणून। चुप गुंडोबा, गुंडोबा जरा शांत व्हा। नाही साहेब, किती जोड खाते यांचं कंटा आला मला। चल चालता हो इथून। अच्छा जा। संध्या, संध्या हे बरं नाही, अगं ही माणसं जुनी प्रामाणिक आहेत। मम्मी काय करू त्याला, मी काय त्यांच्या पाय पडू? पाया नाही ग, जरा समजुतीने घे। समजुतीने घे, तुम्ही नेहमी काय रे? अरे तुम्ही सगळे कुठे चाललाय? चाललो आम्ही, नोकरी सोडून चाललो। अरे पण गुंडोबा, तुला एकट्याला बोलली होती नाही, मग तुम्ही सगळे काय चाललाय? मालक आमची एक युनियन आहे। मालक एकाचा अपमान तामा सगळ्याचा अपमान आहे। बर बर, पुरी झालं तुमचं, गेट आउट। गेट म्हणजे आउट आम्ही आउट होतो, पण तू चालू म्हणता पगार आणि नोकरीचा पगार दोन्ही एकदम तो तुझा आत्ता मिळाला पाहिजे। होय। अरे गुंडोबा, गणू, विठाबाई, अरे जरा सांभाळून घ्या रे, असं काय करताय तुम्ही? धनी साहेब, तुम्ही आमच्या समोर लहानाचे मोठे झालात, अरे म्हणून म्हणतो रागवू नका। तुम्ही या बाईचे लग्न केलेत ना, म्हणून तेव्हा तुम्ही स्वतःला जरा सांभाळा। मान्य आहे रे, पण बस बस, हे पैसे घ्या आणि चालते मग तुम्ही। गुंडोबा जाऊ दे त्यांना। एक दोन तीन चार पाच। मिसेस अष्टपुत्री, काय ही आपल्या कार्यक्रमाची तिकीट बुक, बघूया आता तुम्ही किती खपवता ते। त्यांचं काय, एका दिवसात खपवतील त्या, खूप ओळखी आहेत ना त्यांच्या। आहो, तुमच्या पेक्षा कमीच बरं। बर बर, आणि इकडे आमच्या मिस्टरांना एक पास मिळाला पाहिजे। शेवटचा असला तरी चालेल। बरोबर, पासला तर राहू द्या हो, पण थिएटर भाडं कोण भरणार? अहो ती काळजी तुम्ही कशाला करता, मी भरणार आहे ना। अहो आमच्या कामाला लागा बघू आधी। तुम्हाला पासाचं लक्षात ठेवा। बरोबर, तुम्हाला किती बुक देऊ? मी दोन कपडे। दोन कपड्याल ना? आणि तुम्ही? मला नाही एकच पुरे। बर, एक तर एक बस, पण खपवा हा सगळे, उगीच परत आणू नका म्हणजे झालं। अरे बाहेर इकडे या, इकडे तिकडे नका, बायकाचं ऑफिस आहे ते। कोण आहे? या अहो बाई, आमची बायको इथं कुठे आहे का? तुमची बायको आज सकाळपासून घरातून नाहीशी झाली आहे। इथं तर नाही ना कुठे? इथे ना, नाही आमची बायको जरा। म्हणजे हरवलंय की काय? तशी सवयच आहे हो तिला। असं हो,
सकाळी घरातून जी नाहीशी होते ती एकदम रात्री घरात उगवते. मग कशाला शोधता उगीच, संध्याकाळी येतीलच ना त्या घरी. हो पण त्याचा आता काय उपयोग, दिवसभर ही सगळी मुलं अगदी घर डोक्यावर घेत असतात. आणि त्यातून हे शेवटचं पोर तर असं अवखळ आहे म्हणता दिवसभर त्या 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 करत असतात. आता तुम्ही सांगा आईची तहान बाप भागू शकेल का? मी आता पोर सांभाळू का गुरु? गुरु म्हणजे ढोर. मी गुरांचं स्पेशलिस्ट आहे म्हणजे पशु डॉक्टर. अरे पण आमच्या बायको ना मला चिल्ड्रन स्पेशलिस्ट करून टाकले. असंच पाहिजे पुरुषांना, आठ आठ मुलं सांभाळताना बायकांची काय हाल होत असतील याची कल्पना नाही त्यांना. नाही का हो? नाही तर काय. बर का हो, तुमच्या बायकोचं नाव काय? तिनं नाव अगदी सार्थ केलंय म्हणजे मिसेस राष्ट्रपुत्री. मिसेस राष्ट्रपुत्री आणि आपण? अर्थात मिस्टर राष्ट्रपुत्री. अहो तुमच्या मिसेस चं तुमच्यावर किती प्रेम आहे म्हणून सांगू. अहो तुमच्यासाठी त्या पास सुद्धा घेऊन गेल्यात. पास? हो. अहो कसला म्युन्सिपाल्टीची काय? हो म्युन्सिपाल्टीचं नव्हे, आमच्या मंडळातर्फे की नाही सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. मग ही काय करणार त्यात? अहो त्या काय करणार नाही, त्या तिकीट खपायला गेलेत. हा अशी वजेची कामं सांगा तिला. तुम्ही काही काळजी करू नका त्याची. अहो मी नाही काळजी करेन, मला काळजी वाटते की आमच्या या मुलांची हो सगळ्या. म्हणजे? म्हणजे काय? रण नको रण नको. दूध पाजायची वेळ झाली, मास्टर दूध तिला. मी नाही, आपली दुधाची बाटली आहे ना माझी. आई का तू स्वर्प करतेस? अरे न करून खायचं काय बाबा? आता तुला मी सांगितलं खानावळीतले डबे मागव म्हणून, तेही करत नाहीस तू. अरे सोन्या खानावळीतल्या अन्नाला चव असते होय. काय चव घेऊन बसलीस आई, तू पाहतेस ना माझ्या संसारातली चव चालली आहे सगळी. असं नको रे म्हणू सोन्या, त्यापेक्षा बायकोला काही सांगत हात लावायला. अगं पण आई ती स्वयंपाक करणार आणि त्या मंडळातली कामं कोण करणार? अरे जिला घरची कामं जमत नाही ती बाहेरची कामं काय करणार? अगं तेच ते, जी कामं जमत नाही त्याला समाजसेवा म्हणतात. आपल्या भारतातल्या सगळ्या बायका मागासलेल्या आहेत ना, त्यांचा उद्धार करायला निघाली ही विद्वान. डोमळ्याचा उद्धार करते, तुझा माझा रोज उद्धार चाललाय तर थोडं का झाला? अगं करता काय, लग्न करून मालकीण झाली ना घरची. जाऊ दे तिकडे आई, तू उठ बघू मी आज स्वयंपाक करतो. तू स्वयंपाक करणार? काय हरकत आहे, जे बायकांना जमत ते मला जमत नाही. अगं बघ तरी तू काय म्हणाला. अगं पण तू स्वयंपाक करणार? आपण खोबर फोडून तुझं स्वयंपाक घरात आला असत. काय आपण माझं ऐकून तर घ्या. मी म्हणते ना खोबर फोडून चुप बोल नकोस. बर चुकलो. सोन्या सोन्या काय चुकलं रे तुझं? लग्न करून बसलोय ना, आई स्वयंपाक सुद्धा करू देत नाही मला. मग त्यात काय बिघडलं? माझी एक मैत्रीण आहे, तिचा नवरा मुलं सुद्धा सांभाळतो. काय मुलं सांभाळतो? हो. वा 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 वा, म्हणजे मुलं होणे इतकी सत्ता चालवतो म्हणायचं बायकोवर. पण मला मुलं नको असतील तर? तर काय पाहिजे सांग तरी. बरी आठवण केली तुम्ही सासूबाई. सासूबाई मला किनी 500 रुपये पाहिजे. 500 रुपये? हो. 500 रुपये कशाला ग? आमच्या महिला मंडळाचा कार्यक्रम आहे ना, त्याच्या थिएटर भाड्यासाठी. देणार नाही, पैसा माझ्या नवऱ्याचा आहे. माझ्या बापाचा आहे. तसाच माझ्या सासऱ्याचाही आहे. माझा काहीच अधिकार नाही त्या पैशावर. आहे ना, पण ती मी गेल्यावर. हा शुद्ध सासुरवास झाला तुमचा, गुलामगिरी झाली नवऱ्याची. सोन्या सोन्या. काय? मी तुझे कोणीच नाही खरे. आहेस ना, तू लग्नाची बायको आहेस ना. मग मग त्यांना सांग ना पैसे द्यायला मला. अगं सांगतो पण तू भरल्या घरात रडतेस काय? थांब बघू जरा. ए आई दे ना ग 500 रुपये, तू का भिकारी होणार आहेस? सोन्या सोन्या, अरे कुबेराला सुद्धा भीक लावेल तुझी बायको अशानं. ऐकलं सोन्या? काय सारी हिस्टरी आणि कष्ट करून मिळवली. निदान हात आखडून राखली तरी राखा राखा. हवं तर साफ होऊन बस त्याच्यावर. सुनबाई सुनबाई म्हणू नका मला, मी तुमची कोणीच नाहीये. मी जाते. तू जातेस? अरे अरे अरे, एवढं सद्भाग्य आहे का माझं? हो मी बरी जाईन, तुम्ही चालते व्हा इथून. तू कोण ग सांगणारी मला? माझा आयुष्य गेला या घरात. माझं जायचं आहे म्हटलं.
ज्यांचं आयुष्य सरलं त्यांनी जाऊ फार तर इथून. ऐक पोरा ऐक, आतला ऐकून घेण्यापेक्षा ही चालले मी. अहो अहो सासूबाई, तुम्हाला जायचंच असेल तर किल्ल्या देऊन जा माझ्याकडे. चाव्या हो ह्या घे. आई आई ग आई 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 काय झालं ग आई ग आई असं काय करतेस, काय झालं सांग ना आई. असंच होणार बरं, बायको करते समाज सेवा आणि तू बस बायकोची सेवा करीत. आता मी तरी काय करू सांग मला, माझा काही इलाजच चालत नाही ग आई. सासूबाई तुम्ही किती चांगले आहेत हो. येते हो मी. तू कुठं निघालीस? मग अशी मी तुम्हाला सांगितलं ना मला मंडळात जायचं ते. अगं पण आमच्या जेवणाचं काय? तुम्ही जेवून घ्या, मी खाईन बाय. हा अच्छा बाय बाय. अगं हे पण कोण आहे? अरे मी आहे मी. राजा गोप्या आई घरात नाही रे. आणि तू कुठं गेला तस रात्री? अरे मी त्या महिला मंडळात गेलो होतो कार्यक्रमाला थिएटर मध्ये, मन लागेन अर्ध्यात परत आलो. घरी जाऊन बघतो तो आईचा पत्ता नाही. बायको आहे ना. अरे बायकोने तर भंडावून सोडलंय मला. छे 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 गोप्या, अरे एकीकडे आई एकीकडे बायको, कुणा कुणाच ऐकू मला सांग. बायकोच तरुण आहे ना ती. आई काय आज आहे उद्या नाही पिकलं पान. गोप्या गोप्या आई बद्दल असं बोलू नकोस रे, आईवर माझं फार प्रेम आहे गोप्या. असणारच असणारच, पैसा आहे ना तिच्याजवळ. अरे पैशाचं काय घेऊन बसलाय गोप्या, आई जाताना किल्ल्या सुद्धा देऊन गेली बायकोजवळ. छान झालं की पिढा गेली मन आणि बस बायकोला घेऊन मजा करत. छे 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 गोप्या, कुठून तिच्याशी लग्न केलं असं झालं मला. आईचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं रे. हे वाच, हे पत्र वाच. चिरंजीव सोन्यास, मी घर सोडून काशी हरिद्वारला जात आहे, माझा शोध करू नकोस. तू मात्र जपून राहा म्हणजे झाले, तुझीच आई. आता तू सांग काय, मी कुठे राहू, काय खाऊ? हा म्हणजे भूक लागली सोन्याला म्हणून आईची आठवण झाली. नाही रे बाबा गोप्या, आईची माया आठवली की अजून वाटतं रे जाऊन तिचे पाय धरावेत. अजून विचार कर, बायकोची परवानगी आहे. बायको गेली खड्ड्यात. खड्ड्यात नाही थिएटरात, तिकडे आहे ती, तिला कळलं म्हणजे मग. अरे पण आईला भेटायला बायकोची परवानगी कशाला? लागते बाबा लागते, आजकाल सून झाले सासून सासू झाले सून. जेव्हा तेव्हा थट्टा सुचते. थट्टा नाही बाबा. काकू आओ काकू, आपला सोन्या आलाय. म्हणजे आई इकडे आली. सोन्या आई. सोन्या आई. सोन्या आई मला सोडून जाणार तू? नाही रे सोन्या. पाहिलंस ही आईची माया बरं, तुला आई आहे म्हणून किंमत नाही तुला त्याची. मला नेहमी असं वाटत की मला अशी आई असती तर मायेनं भरवणारी, रागानं मारणारी आणि प्रेमानं एकांतात रडणारी. अरे इथं आल्यापासून त्यांच्या डोळ्याचं पाणी सुद्धा खळलं नाही बरं. आई आई मी काय करू ग, मला काही सुचत नाही ग. त्या बायकोच्या अर्धवट शिक्षणामुळे डोकं फिरायची वेळ आली माझी. त्या सुधारलेल्या बायका घरादाराचा केव्हा सत्यानाश करतील याचा नेम नाही. आई म्हणून म्हणतो हे सगळं विसर आणि माझ्यासाठी घरी चला. आई माझ्यासाठी आले असते रे सोन्या, पण ते घर आता माझही नाही आणि तुझही नाही. त्या घरात मी आता येणार नाही. म्हणून तुला हे घर जवळच वाटलं? हो मानलेला कहरी ना मुलगा आहे माझा तो, केव्हाही मला भेटायला येत जा. म्हणजे आई तू घरी येणार नाहीस? आई घरी येणार नाहीस तू? नाही. आई आई काय करतेस तू? हे काय करू, त्या घरात माझं कसं होणार काही कळत नाही मला. आई
मांजर नाही आपलं हे बोका बोका. सोन्या काय तू कसा आला साथ? मी कसा म्हणजे आपलं हे चालत चालत. संध्या बाहेर थंडी काय कडाक्याची पडली ग. वारं कसं गार झुंबते बघ, तुझ्या अंगाला नाही झुंबत. मला बनत असोय. बनवलं काय ग? मी असं काय करते, मी माझ्या जागेवरच झोपतोय ना. उद्या आणखीन जवळ येशील. अगं पण मी तू हा असा वागणार मला माहित होत म्हणूनच मी ही व्यवस्था करून ठेवली. आलं हे का? पडदा. पडदा? हो ठीक आहे. संध्या तू आपल्या दोघांच्या मध्ये हा पडदा लावलास. हो पण मी माझ्या मनाचा पोलादी पडदा केव्हाच तयार केलाय. यापुढे आपण होऊन तुझ्या अंगाला मी स्पर्श करणार नाही. ते दिसलं बरं? दिसलं बरं, आणखी खूप दिसणार आहे तुला. बरोबर, गप झोप आता. पण तू झोप ना. मी बायको जागे असल्यावर कुठल्या नवऱ्याला झोप येणार आहे वा? असं तर मग मी झोपते. संध्या झोपलीस? हे राम भक्ता हनुमंता परशुरामा भीष्मा जगातल्या सगळ्या ब्रह्मचार्यांनो, या बायको पासून माझं रक्षण करा. मनोजवम मारुत तुल्य रामदूतम शरणं प्रपद्ये. संध्या नाही नाही घर में नहीं है. अरे कितने दफे सांगितलं तुम्हाला मेम साहब घर में नहीं है म्हणून. ऐकून आला तुम्हाला? ऐकू आलो म्हणून मी सारखा आत ओरडतोय. मेम साहब घर में नहीं है. मला तुम्हाला गाडी दाखवायची होती. गाडी कुठे आणली? आणली नाही, विकत घेतली मी. विकत? अशी जुनी गाडी होती की नाही ती गाडी दिली आणि त्याच्यावरती 20,000 रुपये दिले. वर 20,000? म्हणजे तुम्हाला काय वाटत 20 रुपये? सारखी मला चिडवत होती नाही का? हिंदुस्थान गाडी म्हणजे डबरा गाडी, हिंदुस्थान गाडी म्हणजे डबरा गाडी. आता घे म्हणा शेवरलेट गाडी. नाही शेवरलेट ठीक आहे बरी आहे, पण हे म्हणजे हे पैसे कुठून आणलेस? तुझ्या बापाकडून? माझ्या? वा रे बा, जीवनपणी कधी पाप पैसे देतो का? नाही कधीच नाही देणार. हे पैसे तर तुझ्या बापाचे. काय? हे पैसे माझ्या बापाचे. खरं सांगते माझ्या सुनेला चांगली बुद्धी दे रे गोपाळा. मला कशाला सांगताय? तुमच्या राजाला सांगा की? चुप रे, मी देवाला सांगते. हा त्याला सांगितलं मला वाटलं. मला काय रे, गेला होतास का तिकडे? हो. मग भेटला का माझा सोन्या तुला? हो. न भेटायला काय झालंय? घराच्या बाहेर पडतोय कुठे तू? 4 दिवस फिरकला नाही इकडे. हो. कसल्या कामात येतो? हा तेवढं विचारू नका. म्हणजे? काकी तुम्हाला कल्पना नाही, 20,000 ची गाडी घेतली. पॅम पॅम. 20,000 ची? हो. यो बर, आणखी काय म्हणत होता? म्हणत होता की खाना इतना डबा वगैरे आणायचा. छे 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 छे, हॉटेलचं अन्न बरं लागायचं नाही रे त्याला. उद्या सांगतो त्याला सगळं हातानच कर म्हणून. गोपाळ तुझे ज्यांनी बोलवत तरी कसं? माझं सोन्या उपाशी राहत असेल रे. देवा माझ्या सुनेला चांगली सद्बुद्धी दे बाबा. सुनेला? अ पोराला चांगली बुद्धी द्यायला सांगा त्याला. राजा कसं सहन करतो बा कुणास ठाऊ. शिकलेली बायको केली ना त्यानं सुधारलेली. राजा का आडाणी आहे? अहो फिरलेली डोकी दोन दिल्याशी उतरत नाही, साधी गोष्ट करत नाही त्याला. सोन्या माझा भोळा आहे बिचारा, त्याच कसं होणार आहे कुणास ठाऊक. पा सोन्याकडे आम्ही चाललो आता. Hey, 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 hey
मुलगीने मला प्लीज शिकवा. काय प्लीज? हो बरं बरं. पाचवा हा. एक दोन एक दोन मी बसू का तुझ्याजवळ? नाही, जोडीने किती दिवसाजवळ बसलो नाही म्हणून म्हणतो. सोनिया, मग मला वाढणार कोण? अरे हो खरंच की मलाच वाढलं पाहिजे. हो ना. बरोबर आहे. तुझी भाजी वाढू चांगली आहे ग. घे ना भाजी, खा थोडी. आवडली तुला? जेव पोटभर जेव भाजी. मिठाई पाहता काय झालं? खडा लागला. कुणी मारला? मारला कशाला? खा बघ. बरोबर आहे, रेशनचे तांदूळ ना. बरोबर आहे, तांदळात खडे घालायच्या ऐवजी खड्यात तांदूळ घालायला लागलेत व्यापारी. त्याने दंड केला पाहिजे का? अडवले कधी? अशाने एका महिन्याच्या आतच सगळे दात पडतील माझे. आता त्याला मी काय करू मला सांग. मी काय आता खानावळीत जाऊ का तांदूळ निवडायला? असे पाटात घेऊन खानावळीत कशाला जायला हवं? घरात निवडता येणार नाहीत का? घरात ना येतात ना, घरात स्वयंपाक सुद्धा करता येतो. मग काय झालं त्यात? इतके वर्ष बायकांनी नाही का केलं? केलं ना. आजपर्यंत बायका बाळंतही झाल्या म्हणून काय मी हो? त्याचाच बदला घ्यायचंय मला. घे ना. अगं पण सगळ्या पुरुष जातीचा बदला घेतेस. म्हणजे बदला घेण्यासाठी मी दोन नवरे करू म्हणता? उपकार होतील माझ्यावर. मी या सगळ्या भानगडीतनं सुटेन तरी. शी 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 शी, हे तुम्ही बोलता? अहो मी तुमची बायको आहे म्हटलं. हो ना, पण वागतेस मात्र एखाद्या हरामखोर नवऱ्यासारखी. वागणारच, समान हक्काचा काळ आहे हा. म्हणूनच म्हणतोय की मला एक दिवस तरी चान्स दे नवरेपणा गाजवायचा. छान छान, म्हणजे माझी एक दिवस आई करून ठेवणार तुम्ही? पण तुला जर आई व्हायचं नाही मग लग्न केलंच कशाला? लग्न म्हणजे काय म्हटलं हो तुम्हाला? लग्न म्हणजे पोरांचा पांजरपण वाटलं तुम्हाला? आणि संसार म्हणजे नवऱ्यानं उघडलेली फुकटची खाणावळ वाटली तुला? अर्थात आजपासून घरात जेवण झालं पाहिजे. हे का जेवण? छे 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 छे, नॉनसेन्स. संध्या संध्या, जेवणावर उठू नको. संध्या माझा ऐक. संध्या घेऊन घे मुकाट्यानं. नको आहे मला. संध्या माझा ऐक. संध्या संध्या कोण आहे? कोण आहे? कोण पाहिजे आपल्याला? मला संध्याबाईंना भेटायचंय. का मी नाही चालणार? मुळीच रे. महिला मंडळ कोण चालवत? मी चालवते. का काय काम आहे आपलं? काय काम आहे आपलं? अहो एवढ्यात माझी ओळख विसरलात? मला नाही आठवत. हो पण तसं काही घडलंय का विसरण्याजोगं? आता काय सांगू तुम्हाला? अहो तुम्ही जरा लक्ष देऊन ऐका. काय सांगायचं ते लवकर सांगा बघू, मला बाहेर जायचंय. आणि मला तरी इथं कुठे राहायचंय? नाही मी तुम्हाला आता असं विचारतो, या पुढे आम्ही सुखानं संसार करायचा का नाही? का घरावर तुळशी पत्र ठेवून निघून जायचं? अहो पण संबंध काय तुमच्या संसाराचा आणि माझा? काय संबंध? वा अहो, तुमचा परवा महिला मंडळात प्रोग्राम झाला ना. हो. तो पाहून आमच्या सौभाग्यतेला हट्ट धरून बसलीये की रंगभूमीचा उद्धार आपण करूया म्हणून. मग करी ना बिचारी, तुमचं काय बिघडलं? काय बिघडलं? अहो आमची आबरू जाते. गाणं सोडून तिनं नाचायला सुरुवात केलीये. ते काय ते ट्विस्ट 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 ट्विस्ट? यस. डॉक्टर म्हणजे 40 वर्षी नाच. आता तुम्ही कल्पना करा, ही दीड मन वजनाची महालक्ष्मी माडीवर घुमायला लागली तर खालच्या बिरळ करूनच्या अन्नात किती गाड्या माती पडत असेल सांगा. पण त्याला आम्ही काय करणार? ते सांगायला मी आलोय. काय? ते सांगायला मी आलोय. 8 मुलं झाली आम्हाला. 8 तुम्हाला? हो, खाल्ला प्याल्याला जीव आहे. हो, आपली म्हणून सांभाळ. तेव्हा त्यांना आपली म्हणून मी सांभाळ. पण आता ही नवी बायको सांभाळणं महा कठीण कर्म होऊन बसलं आहे. काय म्हणते नवी बायको? हो, आम्ही अष्टपुत्री ना म्हणून बायको नवी. तेव्हा मला आता तिला लहान मुलासारखं सांभाळलं पाहिजे. महिला मंडळ तुमच्या त्या महिला मंडळात तिनं परवाच प्रतिज्ञा केली आहे की नव्यांदा मी आई होणार नाही. खरे?
पण काय तुम्हाला आठ मुलं झाली तरी ती तुम्हाला कमी वाटतात? मला वाटून काय उपयोग, देवाला वाटलं पाहिजे ना. देवाच्या मनात नसेल तर तुम्ही दाखवता मला आई होऊन. नाही शक्य नाही, चॅलेंज आहे माझं. दाखवा. नाही नाही सांगा, सांगा त्यांना नीट समजावून. बाबडी चगडे तुमचं महिला मंडळ तुमच्या इथं राहू दे. चला रे बाबा लोक चला. हाताळून तुम्ही आता बसा याच्यावर. नीट बस. हा आता गाळ उलटा याच्यावर ठेवली बघ. बरोबर ना? गाळ याच्यावर. आता फोडणीचं काय करायचं? मीठ मोहरी कोण आहे? काय त्रास आहे खरंच? कोण पाहिजे? मालक पाहिजेत. मालक? मालक? हो मालक गेलेत हवा खायला. मग नोकऱ्याने घेतले तरी चालेल. चालेल ना. हो काय आहे? तार आहे. आण उईड असंही करीता बस. रिचिंग टुमारो 14 मिनी. सोनिया काय काय चालू रे? सोनिया काय नाही, तार आली. तार 14 मिनी कोणतरी होईल. 14 मिनी कोण? अरे अरे ही तर माझी मावस बहीण. तुझी मावस बहीण? हो माझ्या आधी तुला सांगून आली ती म्हणे. हा ती 14 मिनी. हो हा बरोबर बरोबर. तिला आम्ही खानावर काढायला सांगितली. आम्ही स्वतः आचारी झालोय. हे काय रे सोनिया, ती कशाला येणार आहे? ती गोपाळ भाऊजींना पाहायला येणार आहे म्हणे. काय म्हणते आपल्या गोप्याला? झालं म्हणजे त्याचं स्वातंत्र्य धोक्यात येणार म्हणायचं. बघूया माझं की त्यांचं ते. तुझ्या स्वातंत्र्याला काय धाड भरली आहे? तुम्हा पुरुषांचं काही नेम नाही. का? एखाद वेळ तूच तिच्या प्रेमात पडायचं. म्हणजे मी दिसेल त्या पोरीवर प्रेम करतो असं म्हणायचं तुला? तसं नाही रे. मग तू करणार नाहीस पण करशील म्हणून सांगते. नाही ग सोनिया. काय सोनिया? ती आपल्या घरी यायच्या आधी माझ्या काही अटी पाळायला लागतील तुला. बरोबर. काय काय तुझ्या अटी आहेत मला एकदा सांगून टाक. पाळीन ग. असं काय करते तू? पहिली अट अशी, ती ज्या खोलीत असेल त्या खोलीत तू जायचंच नाहीस. आहे कबूल? बर नाही जाणार. दुसरी अट अशी, ती आणि मी बोलत असताना तू माझ्या भोवती सारखा पिंगा घालायचा नाहीस. बर नाही. कबूल आहे. तिसरी अट अशी, ती आणि मी जेवत असताना तू आमच्या बरोबर जेवायला बसायचं नाहीस. नंतर जेवायचं. बर आहे कबूल? कबूल कबूल. तुला वचन देऊ का तसं? पण पाळणार असशील तर दे सोने. पाळीन ग. असं काय करते? हे घे वचन. ईश्वर साक्ष खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. तुझ्या सगळ्या हाती मला मान्य आहेत. झालं समाधान? हाऊ स्वीट. हा काय चावटपणा? काय सोडा माझा हात. सोड ना रे. नाही ग, किती दिवसांनी धरलाय, असू दे ना थोडा वेळ. याने काही कमी होणार आहे का तुझं? सोन्या सोड म्हणते ना. आम्ही नाही. आम्ही हे नेऊन देतस का सोन्याला? काय आहे बघू. हा लाडू त्याला म्हणावा तुझ्या आईने दिलेत. आणि माझ्या काकून दिले म्हटले तर नाही चालणार? अरे न चालायला काय झालं, तू सुद्धा मुलगाच आहेस माझा. असं नुसतं तोंडानं म्हणता, पण सगळी माया सोन्यावर. नैवेद्य देवाला आणि जेवण गुरुवाला. अरे ज्या पोराला काही कळत नाही त्याचीच काळजी वाटते आई बापांना. म्हणजे मला सगळं कळतं असं म्हणायचं काय तुम्हाला? मग खोट आहे की काय ते? नाही खरंय ना, म्हणूनच इतके दिवस लग्न वाचून राहिलो. बरं जा. चला लाडोबा दुसऱ्या लाडोबाकडे. मी एक घेऊ का? आचार्य. कोण गोप्या? ये ये ये. कसला गाणा झालाय? काय नाही भजी भजी करतोय भजी. असं का? खाऊन बघ ना थोडी. नाही वास चांगला राहा. अरे बे काय टेस्ट आहे बाबा. धीरे बिरे फसलास म्हणजे हाडांपेक्षा बेस्ट. अरे ना
हे दोन लाडू खा. लाडू हो आणा आणि कुणी दिले? माझ्या आईने. नाही तर मग काय तुझी बायको देणार? एवढं आमच्या नशिबी कुठलं आलंय बाबा. खाल घरी हा काय टेस्ट आहे. अरे आईच्या प्रेमाचे लाडू आहे ते. मग गोप्या तू आता ठेव. बर हॅलो तुला या कामगिरीबद्दल एक फर्स्ट क्लास पोरगी दाखवणार आहेस. कशाला भजी तळायला? ऐकून घे रे. मग बसून पडली तर बघ. नाही तुझी एक शेपूट तोटली आहे तेवढी बस आहे. माझी कशाला तोडतोस? म्हणजे तुला आहे अजून? म्हणजे काय तसं नाही रे. ही काही मुंबईची पोरगी नाही, बिन शेपटीवाली. चांगली अस्सल कोल्हापुरी आहे, लांब शेपटीवाली. कोल्हापूरची म्हणजे पहिलवान असणार. अरे मग काय बिघडलं? मुंबईच्या काडी पहिलवानपेक्षा तो पहिलवान परवडला. अरे तिथे का कुस्ते का खेळायचे? गोप्या तुला कोल्हापुरी गुळ माहिती आहे ना? अरे वा मग तसं आहे. अरे ओठाला लिपस्टिक सुद्धा लावणार नाही. मग तूच म्हणशील काय? हा पहिली ओळख गोडीची आणि दुसरी ओळख आली वाटत कोल्हापूरची अंबाबाई. मुंबईची महालक्ष्मी आम्हाला काय पावली आहे बघतोयस ना. हो हो मग त्यापेक्षा अंबाबाई काय वाईट? चालेल चल डबा ठेव डबा ठेव. तिथे डबा असू दे. अरे कोणी घरात नसती काय? हॅलो 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 अंबाबाई दिसत नाही. म्हणते म्हसोबा दिसतोय. कोण पाहिजे? आनंद आहे सगळा. कोण पाहिजे? देवाचा. आणि बाई कुठे आहेत? बाई कुठे आहेत? बाई 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 गाई ते आरे कालिनींत असत. अरे गाय नव्हे बाई 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 ते महिला मंडळात असत. असतो खालून आलेले दिसते. येते येते गोप्या. आमच्या बायकोने आयुष्यात जर कुठलं चांगलं काम केलं असेल तर हा नोकर पाठवला. हो चांगला आहे. काय रे नाव काय तुझं? मालक. सगळी लोक आम्हाला हणम्या म्हणती. आहेच म्हणून हणम्या. बरं हणम्या काही स्वयंपाक वगैरे येते काय? ते स्वयंपाक आम्ही नाही करतो. लोक आयता वाढून ठेवतो. आम्ही आमच्या हाताने जेवतो जेवतो छान करतो. स्वामी उठा पोळ्या लाटा नाना इकडं आपलं ओझं टाकून बसा. ए स्वामी इकडे नाही. अरे बघ तुमचं ओझं ते ओझं तिकडं. हा मालक हा येत आहेत हा पोळ्या. स्वामी उठा कणिक मळा. स्वामी गोप्या काय तुझ्याकडे 5 रुपये आहेत? काय कणिक नाही? कणिक आहे. मग बर्फाची लादी घेऊन ये आणि माझ्या डोक्यावर ठेव. का मला गरगरायला लागलं? ए मला गरगरायला. ए राजा असं काय करतो वेळेवर? अरे आश्चर्य. नोकरा हाकलून देऊ गोप्या. अरे पण मी आहे ना. गोडबोले इथेच राहतात ना. मी की नाही कोल्हापूरहून आले. माझं नाव सौदामिनी. मी संधीची मावस बाई. अरे वा 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 मस्त दारात गा उभ्या. येऊन बसा ना बसा. काय रे बघतोस काय? सामान नेऊन ठेवा. अरे बघतोस काय? सामान आण ना. होय मालक. जी मॅम साहेब. नोकर म्हणजे इतके उर्मट असतात काय विचार बघा. कोल्हापूरला काय मला माहित नाही. ताई कुठे दिसत नाही? ताई हा त्या ना त्या म्हणजे त्या म्हणजे मुंबईत सुद्धा बायकोला आवाजव म्हणतात वाटतं. त्याचं काय आहे? माझं हे आहे आठव. म्हणजे मला म्हणजे आपलं नेहमीच याच आहे. नेहमीच आहे. जरा मी काय रे आलो काय गोप्या? ती पोरगीली का तुला मालक समजली आणि तुला नोकर ना? नाही पण राजा मी खरं काय ते तिला सांगून टाकणार. अरे जरा गंमत करूया ना. गंमत कशी करतोय? वहिनी मला जोडायला मारतील. मग खा ना एका लाडका धीर आहेस. लाडका काय? नाही पण माझा तू पुढू आली. चल चल पुढू. हे जे हे नोकर म्हणजे माजुरी व्हायला लागले. काय म्हणत होता तो? नोकरी सोडून जातो म्हणाला. का तुम्हाला बघितल्यावर त्याच्या काळजात असं काहीतरी होतं म्हणा. असं म्हणत होता तो? हो मग मी म्हणणार आहे. तायडीला आमच्या कळतच नाही. असा नोकर कोल्हापूरला असता तर म्हशी घासायला सुद्धा ठेवला नसता. म्हशी रेडे. सलाम मॅम साहेब. आले आंघोळ करून घेणार ना? होय. मग आता तशाच बसणार आहे? नाही पाणी कसलं काढू? गार की गरम? थंड पाण्याने आंघोळ करत असते. मी रंकाळ्यात पोहायला शिकले समजलं? रंकाळ्यात केंद्र बनव पाणी काढ. मग त्याच्याकडे काय लागली? मी हाकलून देणार नाही त्याला. आपल्याला त्रास नको. बर काय हो भाऊजी? हा काय काम करतो? हा ना ते आपलं हे स्वयंपाक. हा स्वयंपाक करतो?
आणि ताई काय काम करते? हे आपलं समाज कार्य, महिला मंडळाची सेक्रेटरी आहे ती. म्हणून काय झालं? गड्याने घरचा स्वयंपाक करायचा आणि हिने काय लष्करच्या भाकरी भाजायच्या? मॅडम, मला मॅडम म्हणायचं नाही, बाई म्हणायचं. बरं बाई. बाई आपलं हे बाई बाई आपल्याला काय आवडतं, चपाती का हातावरच्या भाकरी वगैरे? अशा चपाती घाल तुझ्या मालकिनीला. भाकरीचं पीठ आहे की नाही घरात? आहे ना, सकाळी जोडून आणलंय. काढून ठेव, आज मी स्वयंपाक करणार आहे. स्वतः त्या करणार आहे, भटकावून ठेव. पण काय हो भाऊजी, ताई समाज कार्य करते म्हणजे करते तरी काय? त्याचं काय आहे? मी सांगतो ना, 5-25 मैत्रिणी गोळा करून रोज सिनेमा बघतात. तू चुप रे. तू चुप रे. चुप रे का? सांग. रमी खेळतात, पत्ते खेळतात आणि क्लबात. तुला करायचं तरी काय त्याशी? नाही पण काय, पण पण काय, तुम्ही नवरे पुळचटा काय? मला जर अशी बायको मिळाली असती तर एखाद्या कोवळ्या काकडीसारखी अशी कचरा 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 चावून खाल्ली असती. खाशील रे बाबा खाशील, मागच्या जन्मीचा राक्षस दिसतोय. खबरदार, कोणाबद्दल बोलताय तुम्ही? तू तरी कोणा तंबी देतो रे मेल्या? चल चालता घरातून. होत नाही, पगार चुकता करा माझा. किती पगार आहे तुझा? 10,000 रुपये देऊन टाका. 10,000 रुपये? हा, लग्नाच्या बोलीने इथे मी राहिलोय, नाहीतर तुम्ही माझ्याशी लग्न करा. अगो बायका, सौदामिनी तू केव्हा आलीस? सौदामिनी आता. आणि कोणाशी मोठमोठ्याने भांडत होतीस का? हा हा, तुझा गडी गडी तो गडी आणि उडी बघ एवढी मेल्याची. अगो हे गडी. अगो अगो गड्याला काय आहो जाऊ म्हणतेस? मी तसल्या माणसाला मोठीला झुंपलं असत. अगं हे गडी नाही आहेत काही? गडी नाही. मग कोण? हे माझे पती आहेत नाही का? हो ना. पती? नवरा. हो. स्वयंपाकी नवरा. अगं बायको, सौदा मिनी. सौदा मिनी. सौदा मिनी. सौदा मिनी. सौदा मिनी. हन्या. ओ काय करत होता तिकडं? आम्ही ते तिकडे आम्ही ते झाडू झाडू मारत होते. काय कचरा साप? डोका तुझा तेल रे किती थापले डोक्याला. चुकली बाई सर. कांदा धरती. आणि मन म्हणती खोट बोलणार नाही. चोरून खाणार नाही. चोरून खाणार नाही नव्हे, बोल खोट बोलणार नाही. काय चाललंय? काय मी काय त्याला जरा ऐकायला कमी येत. हो ना, नाव विचारलं तर गाव सांगतो आणि गाव विचारलं तर नाव सांगतो. हो ना, ऐकायला कमी येते ना. चलनी घेतो आणि झाडू मार. जाते जाते. काय हे म्हणजे? हे आपले चहाची तयारी. चहा केव्हाच तयार आहे, उठवा आपल्या राणी साहेबांना. म्हणजे चहा तुम्ही केलात? हो ना. मग काय पुरुष चहा करतात? म्हणजे काय आहे, आमच्या घरात तीच पद्धत आहे. आणि इकडे वर नेऊन दिला पाहिजे. वर? तुम्ही कशाला? आमच्या संध्येला बेटी लागतो ना. मी पाठवते हणम्याला, सारखा बिडी आवडत असतो. हणम्या, ए हणम्या. हणम्या. काय बाई? हा चहा नेऊन दे बाईंना वर. ओ देती देती. चहा देऊन झाला की पाणी भरून टाक रे बाबा. भरती भरती अण्णा. बाई चहा आणली. सोन्या. नाही जी, हणम्या. हणम्या जी, तू कशाला चहा आणलास? साहेब कुठे गेले? साहेब पाहुणी बाई संगत बोलत बसली. पाहुणी बाई बरोबर बोलत बसलेत? नाही बाई, बोलू दे बोलू दे. ते गुलू गुलू बोलत नाही तर आम्ही तुम्हाला बातमी कसा देतो जी? ठीक आहे, त्यांना सांग मी पुण्याला जाणार आहे, आज लवकर जेवण पाहिजे मला. पुण्यास? कशास? तुला रे काय करायचं? मी रेसला जाणार आहे. रेस? व्हेरी गुड. बाई आम्ही तुम्हाला एक गंमत सांगती, ते रेस मध्ये पांडू गोडे नाही पांडू काळे ज्या घोड्यावर बसते तो घोडा खेळा विन. हणम्या तुला बरीच माहिती दिसते रेसची. रामा बाई आमचा सर्व घरदार तण मन धन आम्ही रेस मध्ये घालवली सगळी म्हणून इथे आली. चहा घेते.
अगो बाई हे काय करता तुम्ही? हे आपले स्वयंपाक स्वयंपाक करायला पाहिजे ना, आपण खाणार काय? उठा बघू. उठा म्हणजे? आज की नाही मी स्वयंपाक करणार आहे. काय तुम्ही? होय ना. काय तुम्ही पाहुणे आहेत ना आमच्याकडे. पाहुणी कशी? मेहुणी आहे मी तुमची. अरे हो खरंच की मेहुणी म्हणजे अर्धी. नाही म्हणजे पाहुणी आहे 4 दिवसाची. म्हणजे आम्हाला लवकर पाठवायचा भेद दिसतोय तुमचा. नाही तसं काय नाही, पण तुम्ही राहून तरी किती राहणार अशा? 15 दिवस, महिना, 2 महिने, 4 महिने, 6 महिने, ते नंतर पाहू. मी आहे तोपर्यंत स्वयंपाक करणार. तुम्ही बाहेर जा पाहू. आणि हे पा सारखं सारखं आत नाही यायचं बरं का? नाही खरं सांग का, मला आपलं इथेच बरं वाटते. तुम्ही काम करा, मी तुमच्याकडे बघत बसतो. हो पण सारखं सारखं नाही बघायचं. हा आपलं अजून बघून तुम्ही एकदा बघा, मग मी बघीन तुमच्याकडे. चला. नाही तुम्ही बघा ना, फिर गेल का डॉक्टर अष्टपुत्रे? तुम्हाला कुणी सांगितलं वाटतं इथं पांजरपोळा आहे म्हणून? हे पा जनावराशी माझा काही संबंध नाही, आज मला कर्तव्य आमच्या बायकोची. सॉरी सॉरी, बरं माझी बायको कुठे आहे? का अष्टपुत्रे, हरवलेल्या बायका इथे सापडतात असं म्हणायचं तुम्हाला? हे पा माझा अनुभव आहे तसा. काय काय? तुमची बायको आहे श्रीमंत, तेव्हा तिच्या बरोबर फिरायला मिळत म्हणून आमच्या बायका नवऱ्याला सोडून घरातून बाहेर पडतात. नाही हे मात्र अगदी खरं आहे. आता आमचंच उदाहरण घ्या ना, तुमचं बघा बरं कसं छान आहे. आमचं बघा काय नाही, आनंद आहे सगळा. म्हणजे तसं दुःख हे पा बायको गेल्याच आम्हाला दुःख नाही हो, पण पोरच सोकवतात ना. हो ना हे बघा ना, हे काय हाल चाल. बाई 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 नवल वाटते ह्या बायकांचं मला. मुलांना सोडून राहतात तरी कशा ह्या म्हणते मी. पहा ना ये बाळ ये. ए बबलू पाहिलं? आओ पाहिलं ना? यानं आईला कधी पाहिलंच नाही, त्यामुळं बाई दिसली की तिलाच हे बाळ आई समजत. खरंच किती गोड आहे ना. छान आहे. आणखी नाही 2-3 पापे घ्या तुम्ही. आहे ना गोड गोड. ओ तुम्ही या बाळाचा पापा घेतलात बरं का, पण आमच्या आईला पापा हा शब्द सुद्धा ठाऊ नाही. निरंग मला तरी काय आठवत नाही. बसा बसा. अरे बसा शांत बसा. आल्यावर सांगते हा तुमच्या बायकोला. त्याचा काही उपयोग होणार नाही, त्याच्यापेक्षा यांच्या बायकोला सांगा तुम्ही. काय पापी गेला? नाही तसं नव्हे. अहो कशाला उठवतेस म्हणाव संसारातून या बिचारा गरीब नवऱ्याला. आली वाटत किती गंमत झाली ना. अगो खरं झालं मी शेवटची रेस घेतली म्हणून ना, तुम्ही किती लॉस मध्ये असते. हो बाई. किती वाजले ग? अगं 10 वाजलेत. अगो बाई जाते मी आता घरी. अगं थांब ना, इतकी काय घाई आहे तुला? अगं तू माझ्याबरोबर जेवून जाणार? नको बाई ते वाट पाहत असतील. काही वाट बघत नाही मी. अगोदर तुझी पोरं सांभाळ बघू. ही पोरं काय माझ्या एकटीची नाहीत, तुमची आहेत म्हटलं. हा म्हणूनच मी दिवसा सांभाळली, आता रात्री तरी दिवस सांभाळा का खलाबा तुमची काम असतात. आणा भाऊ इकडे. सावकाश मान लचकेल त्याची. दुसऱ्याच्या घरी तमाशा नको, घरी चला म्हणजे सांगते तुम्हाला. घरी नाही इथंच उदय काय व्हायचं ते बरं का. घरी नेऊन ही मला मारते आणि मुलांना टाळ्या वाजून पद म्हणायला सांगते अनेक की क्या करू राम मुझे बुड्ढा मिल गया. थट्टा पुरा करा घरी चला. किरण विलास चला भाऊ घरी. चला 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 आता आईच्या मागणं चला सगळे. चला मला एकदा मोकळा राहू दे. काय नवरा बायको सारखे भांडत असतात. भांडू देत भांडण्यास सुद्धा गंमत आहे. कोण? या ना. काय चाललंय म्हंटल? हे चहा पाणी. राजासाठी? नाही नाही ते बाहेर गेलेत. हा आणि संध्यावनी समाज कार्य करायला. नाही बरं झालं. का? नाही काय नाही. मला तुमच्याशी थोडस बोलायचं आहे. चोरून? नाही आपलं ते हे एकांत. मग
काय सांगायचं आहे, आपल्या ऋषी मुनींनी कैक वर्षापूर्वी सांगून ठेवलंय. काय? हे मानव प्राण्या, तू कोण, आलास कुठून, जाणार कुठे, याचा काही विचार कर. मग काय विचार केलात आपण? आपण? आपण म्हणजे मी नाही, तुम्ही विचार करा असं माझं म्हणणं आहे. म्हणजे हो? नाही म्हणजे असं बघा, आपल्या मनाला विचारा, आपण कोण? मी माझ्या बाबांची मुलगी. बरोबर आहे. आलात कुठून? कोल्हापुराहून. करेक्ट. आणि आता जाणार कुठं? नवऱ्याच्या मागोमाग. चला माझ्या मागोमाग. म्हणजे? नाही म्हणजे असं बघा की आपण कुलवंताच्या कन्या, मला दाखवण्यासाठी आपल्याला इथं आणलंय. मी रोज आपल्याला पाहतोय, पण आपलं इथं जे चाललंय ना ते काही बरोबर चाललेलं नाही. झालं सांगून? मग हा घ्याचा आणि जा पाव. बरं वाईट माझं मला चांगलं कळतंय. काही कळत नाही तुम्हाला. संध्येच्या नादानं राजा वाया गेला, राजाच्या नादानं तुम्ही वाया जाऊ नका, एवढंच माझं सांगणं आहे. कारण काय? नाही म्हणजे तुम्ही मला पसंत पडलात. पण तुम्ही मला पसंत पडायला पाहिजे ना. म्हणजे मी तुम्हाला पसंत नाही? अहो राजाच्या आई म्हणत होत्या तेवढ्यासाठी तर तुम्ही इथं आला. हो पण तो विचार मी तोच बदललाय. बदललाय? माझ्या मैत्रीण. नाही सॉरी चुकलो. नाही चुकलो मी. माझ्या सुधारलेल्या बायकोच्या मैत्रिणीनो आणि हल्लीच्या मागासलेल्या नवऱ्यांच्या सुधारलेल्या बायकानो, आपण मला बोलण्याचा आग्रह करतात, पण खरं सांगायचं म्हणजे 2 वर्षापूर्वी म्हणजे माझं लग्न होण्यापूर्वी मला गप बसवावं लागत असे, गप बसवावं लागत असे, इतका मी बडबड करायचा. पण हल्ली 2 वर्षापासून मी मुक्याचं व्रत घेतलंय. हसू नका हसू नका. म्हणजे मला तसं काही म्हणायचं नव्हतं. तुम्ही पुन्हा हसतात. हसा हसा. पण तुमच्या घरी सुद्धा त्यांची परिस्थिती हीच झाली असली पाहिजे. आजकाल लग्न हा नवरेशाहीला धोका निर्माण होऊ पाहतोय. एखाद्या देशात हुकुमशाही जाऊन जशी लोकशाही यावी, तसं लग्नानंतर प्रत्येक घरात नवरेशाही जाऊन बायकोशाही सुरू होत आहे. म्हणजे तुम्ही स्त्रीला जन्मभर गुलामगिरीत ठेवणार की काय? हाच गैरसमज आहे. अनादिकालापासून पुरुष हा स्त्रीचा दास आहे. ही माणसाची गोष्ट सोडा, पण देवादिकांना सुद्धा स्त्रीचं दास्यत्व चुकले नाही. एवढा हलाहल पचवणारा शंकर घ्या, गंगामाई शेवटी त्याच्या डोक्यावर बसल्याच की नाही. साधी पत्त्याच्या डावातली गोष्ट घ्या, गुलामापेक्षा राणीला महत्व. हुकमाची राणी सुद्धा राजावर मात करते. मग आता तुम्हीच सांगा, स्त्री ही पुरुषाची गुलाम आहे का पुरुष हा स्त्रीचा गुलाम आहे? डोकं दुखते का तुमचं? कामाच्या त्रासामुळे. मी चेपू का जरा? सौदामिनी, तुझ्या हाताच्या स्पर्शानं माझ्या डोक्यातली कळ माझ्या काळजात जाईल. ईशा बाम लाव का, तेवढंच बरं वाटेल. तेच नको आहे मला. कुठं नाही सौदामिनी, मी या संसाराला कंटाळलोय, वैतागलोय बघा. असं वैतागून कसं चालेल? काही मार्ग काढायला नको का यातून? दुसरा काय मार्ग काढणार? प्रेम करून फसलो, लग्न करून पस्तावलो. अजून वेळ आहे सुधारण्याची. थोडं दूध घेता का गरम? सौदामिनी, तू काय एवढं प्रेम करतेस माझ्यावर? मग दुसरं काय करणार? खरंच दुसऱ्या लग्नाची परवानगी असती तर या संध्येला कायमची अदल घडवली असती. पण काय करू ग, सरकार सुद्धा बायकांना भ्यायला लागले. अगं बाई, कोण दुसरं कोण हणम्या आपल्या प्रेमातला खोकला. दूध घेऊन येतेस ना? हॅलो मिसेस प्रधान, ही तुमची बेबी का? बघू बघू बेबी किती गोड आहे. घरात पाणाणा ना, किती दिवस दुसऱ्यांच्या मुलांचे पापे घेणार? ते शक्य नाही. ह्या सुखासाठी माझं स्वातंत्र्य गमवायला तयार नाही. मूल झालं की स्त्रीचं स्वातंत्र्य संपतं, सौंदर्य कमी होत आणि तारुण्य नाहीच होत. अहो घोड कुमार एका म्हाताऱ्या होत नाहीत का? त्यात लवकर म्हातारा तर सुवासिनींपेक्षा. आता एक नवरा टाकलात म्हणून केस पिकायचे थांबणार आहेत का? काय म्हणता काय?
माझे केस पिकले, आता विचार करा म्हणजे झालं। मला खरं खरं सांग, घरात काय काय चाललंय ते? सांगते सांगते, सर्व सांगते, तुम्ही जे ऐकला ना ते सर्व काही सांगते। काय रे साहेब, त्या पाहुणीवर प्रेम करतात ना? त्याला काय होते? नाही नाही, ते पाहुणी झाला तरी आडा मासाच्या बाईच असतो ना। शेडा गाढवा, मी तुला सांगितलं तर डोळा ठेवायला त्या पाहुणीवर। डोळा ठेवलो? हा एकच का? दोघावर दोन डोळा ठेवलो। हणम्या काय काय पाहिलं ते खरं खरं सांग मला। सांगती सांगती करा करा सांगती, ती पाहुणा बाई मसाला वाटती। आणि साहेब? साहेब साहेब फोडणी देती। आणखीन काय काय करतं? लई लई गंमत करते। गंमत करतं? हा एकच सांगते, ती पाहुणा बाई, ती पाहुणा बाई काही काम करती। काय काम करती? तिला करू दे काय। साहेब काय करतात ते मला सांग। आपली साहेब हो हळूच मागून येती, धपकन डोळा झाकती। कोणाचे? रामा पाहुणीचे। ते काय आमचे झाकतो? डोळे झाकतात? हा आणखीन काय केलं? तवाचा आम्हाला खोकला आली, आम्ही खोकलो। मूर्खा मध्येच कशाला खोकलास? थोडा वेळ थांबलास असतर। तसा कसा खोकला थांबतो बाई? खोकल्याचा ध्यास आणि ते इश्काचा ध्यास कसा थांबतो? थांब, मीच तिला हकलते माझ्या घरातून, त्याशिवाय हा तमाशा थांबणार नाही। सोन्या काय चाललंय रे तुझं इथं? काय नाही, हे तुमच्या पोटा पाण्याचं। माझ्या पोटा पाण्याचं का तुझ्या काळजाचं? काय ग सदामिनी, किती दिवस झाले ग तुला इथे येऊन? तुम्हाला ना झालं असेल महिना तरी का? नाही म्हटलं, घरचे लोक वाट बघत असतील ना तुझी। कळवलं मी पत्रानं। काय म्हणून? यायला उशीर होईल म्हणून। नाही पण काळजी करणार नाही ते घरी? अगं खात्री आहे त्यांना, मी काय काळजी करायला लावणार नाही, केलं तर लग्नच करीन। लग्न? तेच म्हणते मी, ते माझ्या घरात नको। छे छे, माझं लग्न इथं कशाला होईल? कोल्हापूर नाही तर नरसोबाची वाडी। म्हणजे जमलंय वाटतं? जमेल असं वाटतंय। कुणाशी ग? जमल्यावर दिसेलच की। लाज नाही वाटत? अगं बाई लग्नाची कसली लाज? माझ्या नवऱ्यावर प्रेम करतेस ते? कोणी प्रेम करावं, इतका गुणी आहे तुझा नवरा। ठाऊक आहे, ते तू सांगू नकोस मला। माझ्या घरात तुला घेतली ते प्रेम करण्यासाठी नव्हे। लग्न केलं म्हणजे नवरा विकत घेतला असं समजू नकोस। नवरा माणूस आहे हे लक्षात ठेव। मोठ्या बहिणीला बोलतेस? चालते माझ्या समोरून। या घरचा मालक सांगेल तेव्हा जाईन मी। सौदामिनी तू माझी बहीण आहेस की सवत आहेस मागच्या जन्माची? आणि मी विचारलं तर तू बायको आहेस की वहिणी आहेस त्यांच्या? काकी पाणी पाणी। झालं काय सर? पाणी वरच बोलावून आलंय। इतक्या लवकर? हो चारा खाण्याचं विष आणा। अरे जगण्यापेक्षा मरण्याची औषधं महाग असतात बाबा। मग काय करू, सोन्यानं माझी सौदामिनी पळवली। पुन्हा आपलं तेच, सोन्या असं करणार नाही। आईचा चष्मा करून पाहते त्याच्याकडे जरा। अरे पण सौदामिनीवर माझा पूर्ण विश्वास आहे। विश्वास गेला पान पत्तात, दोघही पूर्ण विश्वास झटकेत। कुणी सांगितलं तुला? हणम्यानं। काल फुटका तो, त्याचा कसला ऐकतोस? डोळे नाही ना फुटले त्याचे, संध्याचं आणि सौदामिनीचं भांडण झालंय। म्हणून रडत आलास होय तू? चल बघू माझ्या बरोबर। नको नको, तिकडे वातावरण तंग झालंय, आघाडीवर लढायची सवय नाही मला। कुणी रे पुरुष केलं तुम्हाला? देवान काय बाई तरी? माफ करा, काही चुकलं का माझं? नाही चुकलं होतं माझं, ते तू सुधारलंस। मला वाटतं इतकं बोलायला नको होतं। पण कोणीतरी बोलायला पाहिजे होतं ना। तुम्हाला राग तर नाही आला ना? छे प्रेम वाटलं मला, मला आवडतंय। माणसानं बोलावं चिडावं संतापावं पण लगेच विसरावं। मग हरकत नाही। हे काय चाललीस तू? हो 9 वाजले, झोपायचं नाही का मला? अरे 9 वाजले नाही का? तुला गेलं पाहिजे, खरंच माझ्या लक्षातच नाही। मालक अरे
इतक्या रात्री कुठे चाललेस? ते फार दिवस झाला, जीव कंटाळला, जरा करमणुकीस जाते. करमणुकीला? कुठं? मालक, फार दिवस झाला आम्ही ते नऊवारी लुगडा नेसलेला कासोट्याचा मराठी बाई बघितला नाही, म्हणून आम्ही ते राय तुम्ही तमाशाला जाते. हणम्या, तू तमाशाला चाललायस? हा, तेला काय होते, फार बडा बडा लोक येते, शेठ येते, सावकार येते, ते लेखक येते, कवी येते, मग आम्ही का नाही जाते? अस? हणम्या, मी येऊ करता माझा. चला, मला सुद्धा या घरातल्या गोष्टीचा कंटाळा आलाय, आयुष्याचा कंटाळा आलाय मला. हा, चला चला, तुमचा मन रमून जाईल तिथे. नक्की. पण ते सौदामिनी बाईला कळते ते आमचा काय होते? ती केव्हा झोपली रे? हा, अरे हनमे, आपण परत केव्हा यायचं? परत? ते फाटीचे कोंबडे भोंबलते, तिच्या आत परत येते. बघा, फार वेळ थांबायचं नाही, लवकर परत यायचं. जरा इकडे इकडे, तुला नाही का ऐकू येत नव्हतं ना? रामा, मालक, आमच्या मतलबाच्या असते ते चटकन ऐकायची येते. चांगला मतलब आहे. बर, थांब, मी कपडे बदलून येतो, जाऊ नको. लाडकीचे लाड राया पुरवालका, लाडकीचे लाड राया पुरवालका, लाडकीचे लाड राया पुरवालका. गोरे गाल मखमली बुंद शराबी धुंद, गोरे गाल मखमली बुंद शराबी धुंद, हनवटी उचलनी हसवालका, हनवटी उचलनी हसवालका. लागला मला पाचवा महिना जरा माझ ऐकाल का? अन लाडकीचे लाड राया पुरवाल का, लाडकीचे लाड राया पुरवाल का. Thank you.
लाडकीचे लाड राया पुरवान का लाडकीचे लाड राया पुरवान का कोरी व चंदनी पाच रुपयाचे ताट लाडकीचे लाड राया पुरवान का स्त्रीचं स्वातंत्र्य संपत सौंदर्य कमी होत आणि तारुण्य नाहीस होत अहो घोड कुमारिका म्हातारा होत नाही का त्यात लवकर म्हातारा तर सुवासिनींपेक्षा आता एक नवरा टाकला म्हणून केस ते कसे थांबणार आहेत का मेम साहब कुठे चाललास तू बाहेर झोपायला मेम साहब जरा थांब मला तुझ्याशी काही बोलायचं आहे असं बोला की मेम साहब हे मेम साहब काय चाललास तू माझ्या जवळ ये खूप जवळ ये हो पण तू पडदा आहे ना मध्ये पडदा तुम्ही केवळ बाजूला केलाय नको नको त्यानं तुमचं रूप जाईल राजा तुमचं तारुण्य जाईल राजा तुम्ही म्हातारे आहात राजा आणि एकदम आई झालात तर राजा मी तुझ्या पाय पडते छे 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 हा मान नोकराचा आहे मेम साहेब नोकराचा मान आहे अशाने मी रडून हो नका तुम्ही रडू नका मी पाहिजे तर बाहेर झोपतो झोपो मी इथं गादीवर आणि तू बाहेर चटईवर झोपणार
मेम साहब आज्ञाधारक नवरा दुसर काय करू शकणार बिचारा राजा गुड नाइट राजा गुड नाइट मेम साहब राजा राजा लाड़के लाड़के काय सोन्या मला सोन्या म्हणू नकोस ग मग काय मला राजा म्हण राजा राजा माझा राजा 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 तू कोण आलं तर स्वप्नामध्ये जाऊ दे तुला सांगून काय उपयोग बापाच्या पैशावर जगणार आहेत खो मी आणि मी तरी कोण आहे मी सुद्धा तुझ्याच पैशावर जगते ना माझा काय तुझा काय आज सत्ता तरी गाजवतेस ना माझ्या बापाचा पैसा असून त्याला हात लावायचा धीर नाही मला आणि तू मात्र वाटेल ते बोल मला आता बोलून काय उपयोग होणार आहे तू सांग ना आतापर्यंत किती पैसा उधळलास पन्नास हजार उरलेले केव्हा संपवणार आहेस संपायला शिल्लक आहेतच कुठे आता झालं तुझं समाधान मी आता 100-150 रुपयावर कुठे खरडे घाशी करायला लागलो म्हणजे मग तुझा आत्मा थंड होईल ती वेळ यायची नाही आपल्याला माझी डॅडी की नाही खूप श्रीमंत आहे तुझ्यापेक्षा हो पण तुझ्या हातात पैसा द्यायला माझे इतके मूर्ख नाही ते पण मी एकुलती एक मुलगी आहे त्यांची तुला काय दोन नवरे आहेत माझ्यावर ही वेळ आणलीस ती राजा राजा हणम्या ए हणम्या वा साहेब कुठे तरी साहेब आत असतो बोलवते ना वा बोला साहेब बाई नाश्ता करावा असं बोलावती सांग तिला मी नाश्ता नंतर करेन म्हणा वय सांगती बाई आम्ही नाश्ता नंतर करती काय असा साहेब म्हणते गाढवा मला त्यांच्या बरोबर नाश्ता करायचा असला तर त्याने बोला बघू आधी जा सांगते गाढवा मला त्यांच्या बरोबर नाश्ता हवी असली तर गाढवा मला गाढवा म्हणतोस नाही नाही आम्ही नाही म्हणती सांग तिला ते बाई म्हणती तिला जाऊन सांग तिला म्हणाव तुझ्याशी माझं काही कर्तव्य नाही सांगती ते दोघा भांडतो आम्ही मरतो बाई काय रे साहेब येत नाही म्हणती येतली म्हणतो सोनिया काय काय चाललंय तुझं हे नाश्ता चल माझ्या बरोबर कर नाश्ता मला हिच्या बरोबर करायचंय हिच्या बरोबर करू देणार नाही मी सोड माझा हात सोडण्यासाठी धरलेला नाहीये मला सोडायचं असेल तर असं काय सौदा मिनी कुठे तुझं बेडिंग कशाला घे आणि चालती हो माझ्या घरातून तू कोण सांगणार हिला माझी बहीण आहे ती माझी पाहुणी आहे पाहुणीची वागायची हिरीत नव्हे ह्या घराची मालकीण व्हायला बघतेस काय तू का नाही बघणार माझं प्रेम आहे तिच्यावर पण माझं लग्न झालं तुझ्या बरोबर त्याचा घटस्फोट घ्यायचं म्हणतोय मी पण मी नाही दिला तर मला तो घ्यावा लागेल ज्या संसारात सुख नाही ते लग्न साबित होत नाही म्हणजे ही संसार सुख देणार आहे तुला ऑफकोर्स आता चत्ता चालते हो माझ्या घरातून कुणाला अवधा सांगतेस माझ्या प्रेयसीला ठेवून दे आपल्या बायकोला मारलं बायको कोण म्हणेल तुला तुला स्त्री म्हणायला तयार नाही स्त्रीची शालीनता पत्नीची पतिभक्ती आईचं वात्सल्य आहे तुझ्यात असायचं कारणच काय माझ्यात मी सुशिक्षित आहे शिक्षणाच्या नावाखाली अर्ध्या हकुंडाने पिवळी झालेली नारायण बाई तू चार पुस्तकं वाचून सुद्धा तुला जीवनाचा अर्थ कळला नाही परदेशी बायकांचं अनुकरण करणं म्हणजे सुधारणा नव्हे स्वैराचाराला सुद्धा नीतीचं नसलं तरी प्रीतीचं अधिष्ठान असावं लागतं कधी ओळखलंयस तू तिनं ओळखलं ना हो हो तिनं ओळखलंय अक्कल कपड्यात नसून डोक्यात असते हे कळतंय तिला मग बाई तिला घेऊन काय ग माझ्याच घरात येऊन माझी समज झाली घे ताई काय केलं हे गुलामगिरीचं दावा सोडून टाकलं मी बाहेर ते गळ्यात आणि दे याला काय सुख द्यायचं ते जाऊ दे तिला आई ग आता आई ग नाही बाबा ग म्हणायला लावीन तुला काय समजली आहेस तू बायको म्हणजे पोर वाटलं का काय तुम्हाला पोर अगं तुझ्यापेक्षा ढोर बरी
मी गुरांचा डॉक्टर आहे लक्षात ठेव उभी फोडून काढीन बाबा म्हणजे काय वाटलं तुम्हाला हा आणि नवरा म्हणजे काय समजलीस तू ते नवरशाही चालू देणार नाही लक्षात ठेव आणि मी सुद्धा तुझी ही बायकोशाही सहन करणार नाही लक्षात ठेव डॅडी कोण मी संध्या कालीस मला तुमचा सल्ला हवाय डॅडी वकिली सल्ल्याला फी पडते ठाऊक आहे तुला डॅडी पण मी तुमची मुलगी आहे ना अशिलाला नातीत असतात तो शील सोडतो म्हणूनच त्याला अशील म्हणतात असं म्हणू नका डॅडी माझं आणि राजाचं भांडण झालं म्हणूनच मी इथे आले मग नवीन काय त्यात नवरा बायकोत भांडण होणारच म्हणूनच मी घटस्फोट घ्यायचं ठरवलंय त्याआधी विचार केलायस का नवऱ्यानं टाकलेल्या स्त्रीला समाजात कवडीची किंमत नसते पण ज्या स्त्रीला घरात किंमत नाही त्या स्त्रीने काय करायला हवं सांगता का मला काय झालं किंमत नसायला आजपर्यंत नवऱ्याला नाचवीत होतीस आणि पण माहित आहे का तुम्हाला राजाचं प्रेम बसलंय दुसऱ्या एका मुलीवर कारण कळेल का तुझ्यानं काही कारण लागतात का बायकांना तरी लागतात ना मग सांग ती मुलगी कशी शिरली तुझ्या घरात मी आणली होती तिला गोपाळ भाऊजींना दाखवायला आणि फुकटची राबते म्हणून घरात ठेवून घेतलीस होय ना अहो पण राजा तिच्यावर प्रेम करेल असं वाटलं सुद्धा नव्हतं मला मग काय वाटलं होतं तो तुझा नोकर म्हणून तुझ्या घरात राहील संदे राजाला हवी ती संधी तू दिलीस कधी बोललीस नवऱ्याबरोबर कधी जेवलीस त्याबरोबर अहो मला माझी कामं कमी का आहेत माझ्या प्रश्नाचं उत्तर दे कधी फिरलीस नवऱ्याबरोबर का नाटक सिनेमाला गेलीस नाही का आमचं आधीच ठरलं होतं की मी आई होणार नाही म्हणून म्हणून तू प्रियसी सुद्धा झाली नाहीस नवऱ्याला ताब्यात ठेवण्यासाठी तारुण्य टिकवायचं होतं तुला सौंदर्य साठवायचं होतं तुला आणि या प्रयत्नात सर्वच घालून बसलीस तू नाही डॅडी नाही तुला कळलं नाही पोरी तारुण्य सौंदर्य हे राखून राखता येत नाही ते भोगूनच नव्या पिढीच्या हवाली करावं लागतं तरुण स्त्री पुरुष हे या कार्यासाठी नेमलेले देवाघरते विश्वस्त आहेत हे तुला कळलं नाही म्हणूनच तू राजाला नकोशी झालीस आणि ती परकी पोर त्याला जवळची वाटली म्हणून काय तिच्यासमोर अपमान करावा माझा तू काय केलंस त्याला स्वयंपाक करायला लावलास हा काय सन्मान झाला त्याचा तर मी काय करू ठेडी आलीस तशी परत जा आणि राजाची क्षमा माग हवं ते साधण्याच्या कल्पनेनं हवं ते गमून बसतीस पुरी तू आणि पलट्याच्या पाठीमागे पळत राहण्याची वेळ आली तुझ्यावर डॅडी क्षमा करा मला चुकले मी उठ बेटा नाही नाही मी चुकलो होत असं कधी कधी मी सुद्धा असा चुकलो होतो तुझ्या आईनं मला सावरलं शिक्षा करून नव्हे क्षमा करून लग्नाच्या पहिल्या रात्री प्रेमानं शरण आली ती मला पण आयुष्यभर मी शरण गेलो तिला हे तुम्ही मला कधी कसं सांगितलं या गोष्टी स्वतः शिकायच्या असतात बेटा पुढच्या स्टेज मागचा शाणा या सिद्धांताला एक अपवाद आहे प्रेम करण्यात सुख आहे गमवण्यात समाधान नाही बेटा अनिष्टशी परत जा बेटा अनिष्टशी परत जा विचार वलता विचार करूनी टाक पुढे पाऊले नकली जगाचा धावून मागे करू नको रे वाटोळी वाहत जाशील असाच तर तुझा संसार होईल कसा हाच सोडून पळत्या पाठी लागू नको माणसा धावून
माझी चैन शोक हा लोभतयाचा धरू नको अरे लोभतयाचा धरू नको अरे लोभतयाचा धरू नको तरुणपणाच्या धुंदी मध्ये दंगल असली करू नको अरे दंगल असली करू नको अरे दंगल असली करू नको कितीक गेले पार धुळीला कितीक गेले पार धुळीला खजिना झाला रिता खिसा हच्च सोडून पळत्या पाठी लागू नको माणसा पानी जन्म दिला पर कर्माचा रे तूच धनी आई कर्माचा रे तूच धनी कुंडलिकाची ठेव आठवण पांडुरंग तो अजून ऋणी पांडुरंग तो अजून ऋणी पांडुरंग तो अजून ऋणी घरीच काशी घरीच गंगा घरीच काशी घरीच गंगा भाव ठेवशील जसा जसा हच्च सोडून पळत्या पाठी लागू नको माणसा अरे धावू नको माणसा अरे धावू नको माणसा वेळेवर तू जागा होशील तरीच आहे रे तुझी सुटका भरत आली रे तुझी घटका पण सोसायचा नाही तुला फटका पण सोसायचा नाही तुला फटका पण सोसायचा नाही तुला फटका होईल पश्चाताप शेवटी होईल पश्चाताप शेवटी आणि रडशील ढसा ढसा हच्च सोडून पळत्या पाठी लागू नको माणसा गोप्या कुठे का मित्राची का आठवण झाली आज नाही त्याला घेऊन मला वकिलाकडे जायचंय वकिलाकडे कशाला संदेशी घटस्फोट घ्यायचं ठरवलंय मी राजा अरे बायको म्हणजे साता जन्माची सोबती तिला घटस्फोट देणारस तू आई साधे एका जन्मात ती मला सोबत करू शकली नाही सात जन्म काय करणार आज नवरेशाही संचारली माझ्या अंगात वाटते तेवढी लग्न करून दाखवतो काय समजलंय ती बघते कशी करतोयस ते तुझ्या बापाला दुसरं लग्न करून दिलं नाही मी तुझं तर काय बारस जेवले मी अगं पण आई काकी काकी अहो बारसं काय लग्नाचं जेवायची वेळ आली आता त्यांनी दोघांनी लग्न करायचं ठरवलंय ते सांगू नकोस मला तुला सौदामिनीला आणायला सांगितलं तर त्याचं काय झालं हो गेलो तो ना पण पण काय आता स्वतःचा अपमान काय स्वतः सांगायचा हो तिने पोलीस बोलवले असा चतुर्भुज व्हायची वेळ आली होती बांगड्या भरायला येतो ना चल माझ्याबरोबर कशी लग्न करते ते पाहते मी राजा तूही चल माझ्याबरोबर सौदामिनी ए सौदामिनी काय काय ग हाल मुंडी पाताळ धुंडी मेली लग्नाची तयारी केलीस म्हणे यांनी सांगितले करायला तो दहा लग्न कर म्हणेल करणार आहेस तू संध्या कुठे आहे अगं ती गेली म्हणून सांगितलं ना नाही नाही ती आली ना म्हणजे ती गेलेली आली आली ना बरं झालं आता कोण जा म्हणून सांगते बघते तिला सुनबाई ए सुनबाई सासूबाई सासूबाई मी चुकले मला क्षमा करा पुत्र अति भव उठ मुली उठ काही उपयोग नाही आशीर्वादाचा सासूबाईचा आशीर्वाद आहे हा बघते कसा खोटा होतो तो पण मी सांगतो ना मी हिला सोड चिठ्ठी देणार आहे आणि कुणाला मिठी मारणार आहे मी तुला एकदा सांगितलं ना आई मी पण तुला एकदाच सांगते संध्याने किती पैसा उधळला तरी त्याची मला पर्वा नाही माझी सगळी इस्टेट मी हिलाच देणार आहे कल्पना आहे तुझी हिला साधा नवरा सांभाळता येईल ही काय इस्टेट सांभाळणार आणि तू एक बायको वठणीवर आणतानी आली तुला तर दुसरी काय नांदवणार सौदामिनीला नांदवायची गरज नाही मला तीच नांदवेल मला
कारण ती शिकलेली असली तर शेफारलेलं नाही अजून असं वाटत होतं मला पण तुमच्यापेक्षा हिने धक्का दिला मला काय सांगू काकू अहो ही मला बघायला आली याला घेऊन बसली होय ग ही तुझी बहिणी बद्दलची माया ही तिच्या संसाराबद्दलची आस्था काय ग कारते ती चुकली तर तिला समजावून सांगायचं की त्या दोघांच्या भांडणात तैल होतायचं होय ग बहिणीच्या संसाराच्या होळीत आपल्या प्रेमाच्या पोळ्या भाजून घेतेस मी म्हणते तुमची माया गेली कुठे आजकाल अहो पण काकी सांगितलं तरी कोणी तुम्हाला मला बहिणी बद्दलची माया नाही म्हणून त्याच मायेनं प्रेम करीत होतीस तिच्या नवऱ्यावर मग दुसरं काय करणार मी इथे येताच मला दिसलं या घरात घर पण नाही नवरा बायकोत प्रेमाचा मेळ नाही त्या दोघांची एकी करण्यासाठीच प्रेमाचं नाटक केलं मी काय नाटक नाटक काय तू सगळं नाटक केलंस म्हणजे तू आतापर्यंत माझ्याशी प्रेमाचं नाटक केलंस हो मत्सर जागा केल्याशिवाय प्रेम जागा होणार नाही असं वाटलं मला मग कशाला घेतलंस तिचं मंगळसूत्र बोल कशाला घेतलंस काय बहिणीचं मंगळसूत्र घेतलंस होय मी नाही काकी हिनंच आपल्या हातानं काढून फेकलं माझ्या अंगावर सुनबाई सौभाग्य म्हणजे शोभा वाटली हा चुकले म्हणते ना सासूबाई बरोबर कुठे आहे ते हिच्यासाठी जपून ठेवलंय मी या दाखवते हे पाहिलं ताई हे घे तुझं सौभाग्य परत सौदामिनी सुनबाई गोपाळ मी म्हटलं नव्हतं सौदामिनी घरंदाज आहे म्हणून हो पण काकू अहो मी चांगलं हिच्यावर प्रेम करत असताना हिनं मला का वाटण्याच्या अक्षरा लावल्या पण मला हे नाटक संपवायचं होतं ना एकाच वेळी दोन नाटक कशी रंगणार पण आता ही नाटक कंपनी सोडून आमच्या कंपनीत येणार ना मी लगेच खेळ लावतो जनता जो अगं इथं काय करतेस तू काही नाही अहो एवढं फुल खवत का माझ्या डोक्यात अगं पण तुझ्या डोक्यावर फुलांचा बगीचा फुलून गेलाय त्यात आणखी ही भर कशाला असू द्या आम्हा बायकांची फुलांची आवड कधी कमी व्हायची नाही फुलांची आणि मुलांची अय्या बरी आठवण झाली का अहो हे बघा मला की नाही दवाखान्यात जायचंय दवाखान्यात कशाला काय घोटाळा झाला आवडत घोटाळा काय नाही तपासून घ्यायचंय तपासून आता आली का पंचायत खरंच देवा तसाच प्रसंग काही घडून आला तर मला आता आडनाव बदलण्याची वेळ येणार म्हणजे काय बोलता का तुम्ही अगं आपण अष्टपुत्री ना आजपर्यंत रीच तीन पिढ्या आठ मुलं झाली आम्हाला पण तुझ्याशी जरा गोड बोलल्याबरोबर मला आता आडनाव बदलण्याची वेळ आली अष्टपुत्र ऐवजी दशपुत्र म्हणून लिहावं लागणार लिहा की मला कसं लेखतील सांगता तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे खात्रीने काहीतरी ओढवायचं आहे अगं तुझे एवढे कसं लक्षात येत नाही हा आपलं सरकार सारखं ओरडते ना संतती नियमन करा मुलं होऊ देऊ नका अधिक बच्चे पैदा न कर बाई 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 जातेस कशी मी ऐकलं का आजपासून खऱ्या अर्थाने मी तुमची अर्धांगी होणार आहे खरंच अगदी खर किती सुख असत नाही यात बायकांनी हुशार व्हावं सुधारावं शिकावं पण आपला नवरा घर संसार मुलं बाळ हे सगळं सांभाळ हे आज पटलं तुला संध्या तुझ्या या सुधारणेबद्दल मला इतका आनंद झालाय आज की माझे फुलणे फुलाची पाकळी म्हणून काय नाही चला आवड कुठली हो ना